आजच्या संध्याकाळी तुमच्याशी जे बोलीन त्या विषयाला जर एक नाव द्यायचं झालं नेमकं मध्यवर्ती संकल्पनेचं असलेलं एक शीर्षक तर ते शीर्षक म्हणजे तुमच्या हातामध्ये जो लेख इथे येण्यापूर्वी मुद्दाम आधी देण्यात आलेला आहे तेच शीर्षक जाती व्यवस्था सुवर्णयुग जाती व्यवस्था राखीव जागा आणि सुवर्णयुगाचं स्वप्न या भारताचं नव सुवर्णयुग हे तुमचं माझं स्वप्न आहे असायला पाहिजे माझं आहे प्रत्येकजण आपापला विचार करा या देशाचा संस्कृतीचा अभ्यासातून तयार होणारा एक सार्थ अभिमान म्हणून जगायचा असेल तर मग त्याच देशातल्या इतिहासातल्या आणि संस्कृतीतल्या ज्या आता अनिष्ट गोष्टी ज्या दूर करून नवा नवीन घडवण्याकडे गेलं पाहिजे हे तुमचं माझं काम आहे प्राचीन भारतात पूर्वी कधीतरी सुवर्णयुग होऊन गेलं ह्याच्यावर माझं नाही समाधान आता तुमचा एक आपापला विचार करा आणि प्राचीन भारत वैभवसंपन्न होता कर्तृत्ववान होता आणि सुवर्णयुग कशाला म्हणायचं तर मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्यामध्ये प्रतिभेचे आविष्कार त्या काळामध्ये घडले नव्या दिशा नवं संशोधन नवीन आकार नवे आदर्श निर्माण केले म्हणून त्याला सुवर्णयुग म्हणायचं यावर अभ्यास करताना आता माझं नाही समाधान कधीतरी प्राचीन काळी सुवर्णयुग होऊन गेला असेल तर आपली खरी कसोटी आता नव सुवर्णयुग निर्माण करण्याच्या कामात स्वतःला घडून घेण्यात आहे प्राचीन काळी नालंदा आणि तक्षशिला होते तर नुसतेच होते म्हणून पाठ थोपटत बसलो तर समर्थ रामदासांच्या दासबोधामध्ये जे मूर्ख लक्षण समास म्हणजे मूर्ख कोण त्यामध्ये दिलेले एक वर्णन आहे सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख म्हणजे फक्त पूर्वी काहीतरी होतं आमच्याकडे ग्रेट तो मूर्ख आहे ते होतं ते तुमचं माझं जर बळ ठरणार असेल आणि ते घेऊन आम्ही नवं शोधत घडवणार असलो तर नवं सुवर्णयुग येणार आहे असं सुवर्णयुग हे आपलं असायला पाहिजे स्वप्न आणि आपलं व्यक्तिमत्व आपलं करिअर आयुष्यात जे करू ते घेऊन पण माझ्याकडनं खारीचा जरी वाटा उचलला गेला ते नवं सुवर्णयुग घडवण्यात तर माझं जीवन धन्य आहे असं नवं सुवर्णयुग होण्यामध्ये जर सर्वात मोठा धोका सर्वात मोठं आव्हान सर्वात मोठा सोडवण्याचा एक सिंगल प्रश्न जर कोणता असेल तर माझं त्याला असेसमेंट डायग्नॉसिस आहे की ते जाती व्यवस्था आहे भारतीय संस्कृती समोरच एक सिंगल सर्वात मोठं आव्हान जाती व्यवस्था हे मी शब्द काळजीपूर्वक वापरायचा प्रयत्न करतोय मी राखीव जागा आव्हान आहे नाही म्हणतोय मी जाती भेद आव्हान आहे असेही शब्द नाही वापरतोय किंवा माणसा माणसात आणि अस्पृश्यता तथाकथित ह्याला नाही म्हणत मी म्हणतोय जाती व्यवस्था हाच आव्हान आहे बाय डेफिनेशन मुळातच भारतीय संस्कृतीची जी सामाजिक रचना आहे तोच आज भारतीय संस्कृती भोवतीचा गळफास बनलाय मानवाच्या ज्या सर्व संस्कृती होऊन गेल्या त्यांचा अभ्यास केला तर दिसेल की प्रत्येक संस्कृतीच्या प्रवासात एक वेळ एक मुक्काम असा येतो की तो त्या संस्कृतीचा प्रश्न असतो अख्ख्या संस्कृतीचा मिळून प्रश्न त्या संस्कृतीला जर तो प्रश्न नीट सोडवता आला तर तिथून पुढची वाटचाल उन्मुक्त खळाळती पराक्रमाच्या कर्तृत्वाच्या दिशेने होणार पण जर संस्कृतीला तो नाही सोडवता आला प्रश्न तर वाटचाल विनाशाकडची असं मानवाचा अख्खा इतिहास मांडून आणि वेगवेगळ्या संस्कृत्या दाखवून देता येईल की या, या संस्कृतीला ग्रीक संस्कृतीला गुलामीचा प्रश्न रोमन संस्कृतीमध्ये सुद्धा पॅट्रिशियन प्लेबियन आणि जो कॅरेक्टर चारित्र्याचा डाऊनफॉल प्रत्येक संस्कृतीचं सांगता येईल ज्यांना आपापल्या संस्कृतीच्या प्रवासात तो क्रिटिकल प्रश्न सोडवता आला नाही त्यांनी आज इतिहासाची कचराकुंडी भरलेली आहे त्या संस्कृती इतिहासाच्या कचराकुंडीत फेकल्या गेलेल्या आहेत कोणतीही संस्कृती असा अमरपट्टा घेऊन नसते जन्माला आहेत माणूस नाही तसा संस्कृती नाही तिचा वारसा सांगणारे ती संस्कृती घडवणारे जे कर्तबगार असतील त्यांना समोरचे आव्हानं पेलता येत असतील त्यांच्या बुद्धीतून समोरच्या आव्हानांना उत्तर येणार असतील तर होणार संस्कृतीचा प्रवास तर भारतीय संस्कृतीबद्दल मला एक आनंद आहे की बदलत्या काळामध्ये पुरेशी लवचिकता दाखवत नवे नवे प्रवाह आत्मसात करत तरी आपलं जे मूळ स्वत्व आहे ते कायम ठेवत विशालतेकडे प्रवास करण्याची भारतीय संस्कृतीची मुळातली ताकद आहे कारण आपला मुळातला जेनेटिक कोड विश्वाच्या एकात्मतेचा विचार करणार आहे तो अद्वैताचा विचार असो तो गौतम बुद्धाचा तो वर्धमान महावीराचा विचार असो तो आपल्याला मी निसर्गाशी पण एकरूप आहे विश्वाशी पण एकरूप आहे त्यामध्ये द्वैत डायकॉटॉमी नाही अशा मूळ एकत्व वननेस आणि ते विश्वाचं म्हणून मला 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 वाटतं सार्थ अभिमान आहे की आपण वसुधैव कुटुंबकम प्रार्थना करणाऱ्या संस्कृतीचे आपण प्रतिनिधी आहोत वारस आहोत आपण पृथ्वी समुद्र पर्यंत आया हा एकरात ही प्रार्थना करणाऱ्या संस्कृतीचे होत आपण सर्वत्र सुखी न भवतु सब्ब सब मंगलम सर्वांचं कल्याण हो पण असं बाळगणाऱ्या प्रत्येकाला वैयक्तिक ठसठस्ती जखम वाटायला पाहिजे किंवा एका बाजूला इतका भव्य विचार आणि तो घेऊन झालेला पाच हजारहून अधिक वर्षांचा विशाल प्रवास असा भव्य प्रवास की ज्याची पाळंमुळे इतिहासात पाच हजार वर्ष सखोल सर्व दूर पसरली आहेत तो वर्तमान काळामध्ये सुद्धा मध्ययुगाचा अंधाराचा पराभवाचा मागासलेपणाचा वारसा सोडून नवा तरतरीत तेजस्वी भारत आकाराला येतोय तर मग इथे जाती व्यवस्था कशी काय आकाराला आली एकीकडे वेदांताचा एकात्मतेचा अहिंसेचा आणि विश्वाचा विचार पण माणसा माणसात भिंती कसं झालं हे आणि शोधायला गेलं तर उत्तरच सापडत नाही एवढंच उत्तर आहे जगातल्या सर्व संस्कृतींचा अभ्यास करताना जाती व्यवस्था हे भारतीय संस्कृतीचं एकमेवाद्वितीय असं व्यवच्छेदक लक्षण आहे डिस्टिंग्विशिंग फीचर फार तर फार जवळात जवळ सांगता येतं की जपानची पण व्यवस्था अठराशे एकोणसत्तर सालापर्यंत अशी जन्मावर आधारित समाजातलं स्थान ठरत होतं म्हणजे जाती व्यवस्था होती असं म्हणायला जागा आहे त्या जपानी समाजव्यवस्थेमध्ये सात जाती होत्या त्यामध्ये जिचं नाव सामुराई म्हणजे योद्धा म्हणजे चातुर्वर्णाच्या परिभाषेत सांगायचं चा तर क्षत्रिय हे उच्च वर्णी होते पण अठराशे एकोणसत्तरच्या अलीकडच्या पंधरा वर्षात जपानी संस्कृतीचा पाश्चिमात्य संस्कृतीशी संबंध आला दगड आणि काचेची भेट झाल्यावर काच फुटावी तितक्या सहजपणे जपानचे पहिले एक दोन माघारी आहेत पण ते राष्ट्र ती संस्कृती तो समाज खडबडून जागा झाला की हे कशामुळे होत आहे सामाजिक अनालिसिस नंतर त्यांनी निष्कर्ष काढला की ज्या गोष्टींमध्ये सुधारणा करायला पाहिजे अशा अनेक गोष्टींच्या मधली टॉप दोन तीन आतली आहे की ही जन्मावर आधारित आणि माणसा माणसात उच्च निचता ठरवणारी आणि कोणत्या संधी द्यायच्या आणि कोणत्या नाही हे माणसाविषयीचा निर्णय घेणारे निकष जे आहेत ते म्हणजे जाती व्यवस्थित संपवायला पाहिजे ती जी अठराशे एकोणसत्तर मध्ये जपान क्रांती आहे जिचं नाव मेजी पुनस्थापना जपाननी जपानच्या इतिहासाने त्याला नाव पुनस्थापना दिलं त्या सामाजिक क्रांतीला ती सामाजिक आहे राजकीय आहे सांस्कृतिक आहे पुढे आर्थिक आहे बघता बघता तो जपान एकोणीसशे दोन तीन सालापर्यंत बनला जगाची महासत्ता दोनदा राखेतून वर आला स्वतःपाशी नैसर्गिक साधन संपत्ती नाही तरी तो पुन्हा पुन्हा जगातली एक समृद्ध अर्थव्यवस्था बनू शकतो महाराष्ट्रामध्ये शाहू महाराज नेहमी उदाहरण देताना उल्लेख जपानचा सामुराईंचा करायचे आणि शाहू महाराज जे वेदोक्तानंतर त्यांचा सामाजिक लढा हा नुसता उच्चवर्णीय त्यातले क्षत्रिय उर्फ मराठा असा मर्यादित न ठेवता जाती व्यवस्थेच्या मुळावर घाव घालून समाजाची उतरंड रचणे आणि त्यातल्या दीनदलितांचं जन्माने स्थान नीच ठरवून म्हणून अन्याय आणि म्हणून त्यांना संधीने ही व्यवस्थाच बदलायला पाहिजे यासाठी लढायला निघाले ते लढताना उदाहरण जपानच्या ह्या सामुराईंचं सा द्यायचे की जे उच्चवर्णीय आहेत आहेरे वर्ग प्रिले त्यांनी आपणहून आपले अधिकार सोडायला पाहिजेत दरवाजे खुले करायला पाहिजेत तर मग एकसंध नवा तेजस्वी भारत घडेल जपानचं एवढं उदाहरण सोडलं तर जगात दुसरीकडे कुठेही या प्रकारचं दिसतच नाही आवडो किंवा न आवडो जाती व्यवस्था हे भारतीय संस्कृतीचं डिफायनिंग आणि डिस्टिंग्विशिंग फीचर आहे आणि भारतीय संस्कृतीचा अभ्यास करताना ही नेमकी सुरू कुठे झाली सांगताच येत नाही या संस्कृतीच्या पंचपंच अशक दिसतात सगळे क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्हच सिंधू संस्कृती तथाकथित आर्य द्रविड तर आता निदान आयुष्यभर समतोलपणे इतिहासाचा अभ्यास केलेले सुद्धा आता एवढं मान्य करतात की गेले त्याच्या आधीची शंभर दीडशे वर्ष जो एक परंपरागत सिद्धांत सांगितला गेला की आर्यांनी आक्रमण केलं सिंधू म्हणजे द्रविडांची संस्कृती होती ती नष्ट केली उद्ध्वस्त केले कत्तली केल्या म्हणून त्यांनी जाती व्यवस्था निर्माण केली आणि ज्यांना दास केलं ते द्रविड म्हणजे नंतरचे तथाकथित अस्पृश्य हा सर्वच सिद्धांत आता निदान हा इतिहासाला धरून नाही एवढं तर सिद्ध झाले असं काही आर्यांचं तथाकथित आक्रमण झालं आहे अनैतिहासिक आहे डाव्या विचार आणि साम्यवादी असलेल्या रोमिला थापर यांच्यासारख्या इतिहास तज्ज्ञ सुद्धा ज्या मूळ इतिहास मांडताना सांगतात आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत ते आता नव्या आवृत्तींमध्ये मान्य करतात की नाही असं काही आक्रमण झाल्याचं खात्रीने म्हणता येत नाही नवा नाही आपल्याकरता मुद्दा दीडशे वर्षापूर्वी स्वामी विवेकानंद जेव्हा हा सिद्धांत निर्माण होत होता म्हणजे ब्रिटिश निर्माण करत होते की आम्ही आणि युरोपीय सत्ता जसं आत्ता जगभर जाऊन तिथल्या स्थानीय संस्कृती नष्ट करून ताब्यात घेतो मग तसंच प्राचीन काळी घडलेला असायला पाहिजे क्वेश्चन मार्क्सच आहेत पण आहेत त्या क्वेश्चन मार्कमध्ये एवढं तर म्हणता येतं की सिंधू संस्कृतीचे सर्व पुरातत्वीय अवशेषांचा अभ्यास केला तर सिंधू संस्कृती जी काही होती तिचे अनेक अनुत्तरित प्रश्न पुढे सुटतील लिपीचा अजून अर्थ लागलेला नाही पण सिंधू संस्कृतीमधली समाजव्यवस्था मध्ये एक प्रकारची उतरंड होती असं ठाम विधान करता येण्या इतपत पुरातत्वीय आधार मिळतात म्हणजे मग वर्ग का जाती व्यवस्था आणि वर्ण आणि वर्ग वर्णव्यवस्थेचं वर्गव्यवस्थेत रूपांतर कधीन तिचं जाती व्यवस्थेत उत्तर नाही सापडत मानायला जागा की ती सिंधू संस्कृतीत होती तिच्या अधिकानंतर का त्याच्याच बरोबरीनी असा वेदकाळ तो वेदकाळ इसवी पूर्व दीड हजार का त्याच्या आधी तीन हजार का चार हजार सगळे अनुत्तरित प्रश्न एवढं सांगता येतं निश्चित की त्या वेदांच्या सुद्धा ऋग्वेदातल्या नवव्या मंडलामध्ये येणाऱ्या पुरुष सूक्तात चातुर्वर्ण व्यवस्थेचा उल्लेख पण अख्खे वेद वाङ्मय पाहिलं तर संपूर्ण वेदात मिळून फक्त ह्या नवव्या मंडलातल्या सुक्तातला म्हणजे एका सुक्तात हे पुरुषसूक्त कदाचित अनेकांना कॉन्शियसली जाणीवपूर्वक माहिती नसेल की आपण गणपतीची आरती झाल्यावर जे म्हणतो त्याच्यात त्या पुरुषसूक्तातला पहिला श्लोक येतो पहिला नाही आहेत खर्च येतो शेव ओम यज्ञेन यज्ञ मैजंत देवास्थानी धर्मानी हे जे हा श्लोक पुरुषसूक्तातला आहे सुक्ताची सुरुवात सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपात म्हणजे हे विश्व हे हजारो हात हजारो पाय हजारो नाक कान डोळे असलेलं व्यक्तिमत्व आहे सहस्र शीर्षा पुरुषा म्हणजे ते स्त्री पुरुषा जेंडर या अर्थाने नाही आहे पण पुरुषसूक्त वर्णन करतं त्यातला पुढचा श्लोक ब्राह्मणोस्य मुखमासीत मासित बाहू राजन्य कृत अशा ओळींच्या मध्ये मग मांडले की हा जो विश्व पुरुष आहे ह्याचा तोंड म्हणजे ब्राह्मण भाहू हात म्हणजे ज्यांनी तो लढतो समाज रक्षण करतो ते क्षत्रिय उरू पाय म्हणजे चालतो ज्याच्यावर ते म्हणजे वैश्य आणि पाय म्हणजे तळपाय पायाची बोट म्हणजे शूद्र संस्कृत भाषेचं पाहिल्यावर या श्लोक पुरुष सुक्तन त्यातल्या श्लोकाचे पण दोन तीन इंटरप्रिटेशन अन्वार्थ निघतात एक संकल्पना सर्व समाज मिळून एक पुरुष आहे माणसाच्या शरीराचे जसे सर्व अवयव खरं तर समान आहेत पण त्यांचे परस्परावलंबी आहेत आणि त्यांच्यावर डिव्हिजन ऑफ लेबर श्रमविभागणीचं तत्व आहे आणि त्याच्यात कोणी उच्च नीच मानायचं कारण नाही की मेंदू म्हणजे उच्च आणि पाय म्हणजे नीच आहे असं अशी ऑर्गॅनिक थिअरी ऑफ सोसायटी सोशॉलॉजीच्या भाषेत सांगायचं तर की जणू समाज म्हणजे एक ऑर्गॅनिक युनिट आहे त्याचे हे परस्परावलंबी असलेले सर्व भाग एकत्र दुसरं इंटरप्रिटेशन आहे की जो ब्रह्म अज्ञात निर्गुण निराकार ईश्वराचं मूळ स्वरूप त्याच्यापासून जाती निर्माण झाल्या आणि जणू तो जो ब्रह्म पुर त्याच्यात मुखापासून ब्राह्मण बाहून दंडांपासून क्षत्रिय समाज इत्यादी असं दुसरं इंटरप्रिटेशन म्हणलं जातं सूक्त सोडता अन्यत्र कुठेही चातुर्वर्ण विशेषतः ते जन्मावर आधारित आहे आणि म्हणजे माणसाचं समाजातलं स्थान ठरवण्याचा निकष हा त्याच्या जन्मावरनं ठरेल याला येत आधार नाही वेद वाङ्मयाच्या इंटरप्रिटेशनवर पण समाजामध्ये अनेक तरांची मतमतांतर आहेत तिचा साकल्याने विचार केल्यावर माझं बंत मत की चातुर्वर्ण्य व्यवस्थेला वेदांचा आधार नाही हे एकोणीसाव्या शतकात नंतर आर्य समाजाचं काम उभं करताना स्वामी दयानंदांनी पण हे इंटरप्रिटेशन मांडलं ह्याला अनेकांचा असतो विरोध मला जाणीव आहे ज्यांचा आहे त्याचाही आपण आदरच करू पण एक पुरुष असं की ज्याच्यात उल्लेख आहे आणि तरी तो उल्लेख ऑर्गॅनिक थिअरी ऑफ सोसायटी किंवा डिव्हिजन ऑफ लेबर पण म्हणजे त्याच्यात उच्च निचता विशेषता अस्पृश्यता हे तर त्याहून नाही विशेषत जन्मावर आधारितच ठरेल तुझे आईवडील ज्या जा जा जातीचे होते त्याचा तू याचं काहीच दिसत नाही वेदांच्या मध्ये जाणकार आजही चर्चा करतात की वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था या एकच नाहीत भारतीय संस्कृतीच्या पंचपंच उष्सकाली दिसेल वर्ण परत त्या वर्ण शब्दाचे किमान दोन अर्थ होतात संस्कृतमधले एक जो आपल्याला कळायला सोपा तो म्हणजे रंग म्हणून सामाजिक सिद्धांत पुढे येतो की आक्रमण करणारे आर्य गोऱ्या रंगाचे होते त्यांनी ज्यांची संस्कृती उद्ध्वस्त केली ते द्रविड काळ्या रंगाचे होते म्हणून त्यांनी त्यांना सगळ्यांना दास बनवलं हे टिकतच नाही इतिहासाच्या आधारावर अनेक ऋषीमुनींची पण नावं दास आहेत वेदांमध्ये ज्यांच्या रुच्या आहेत अशा अनेक मुनी अनेक राजे ते प्रेमाने स्वतःचं नाव ते वेदांच्या मधली जी सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक कहाणी मानली जाते दासराज्ञ युद्धाची तिचा भरत टोळीचा प्रमुख ते जिंकले म्हणून भारताला भारत नाव पडलं असा अनेकातला एक सिद्धांत आहे मला तो खरा नाही वाटत पण सिद्धांत आहे त्या टोळीच्या राजाचं नाव सुदास आहे तेव्हा दास म्हणजे काहीतरी वाईट द्रविड शब्दाला संस्कृत आणि प्राकृत भाषांमध्ये वाईट अर्थ नाही द्रविड म्हणजे विद्वान व्यक्ती हे असं जर आक्रमक उजळ रंगाचे होते आणि त्यांनी काळ्या रंगाच्यांचा पराभव केला म्हणून असं काहीच दिसत नाही असे भारताचा जो पाहावा प्राचीन काळ तेव्हापासून हे विशिष्ट जात म्हणजे ती घारीगोरीच आहे असं नाही दिसत वर्ण पण एक इंटरप्रिटेशन आहे म्हणून की वर्ण म्हणजे रंग दुसरा आहे संस्कृतमधला व्रण धातू वृण धातू म्हणजे क्रियापद वृणचा अर्थ होतो निवडणे टू चूज म्हणजे श्रमविभागणीच्या तत्वात समाजव्यवस्थेची सुरचना करताना जी व्यवस्था परस्परावलंबी पण आहे त्यामध्ये कामावरून ठरणार जात वर्ण जात नाही जात या शब्दापाशी अजून मी पोचत नाही तो जे काम करतो त्यावरनं ठरणार त्यांनी काम कोणतं करायचं गुणकर्म विभागशः गीतेच्या चौथ्या अध्यायात कृष्णाच्या तोंडाचा श्लोक आहे चातुर्वर्णे मया सृष्टवा पहिल्यांदा गीतेचा अभ्यास करताना मी श्वास रोखून धरला होता कारण जर भगवद्गीता ही जाती भेद जाती व्यवस्था अस्पृश्यता माणसा माणसातल्या भेदाला जागा देत असेल तर माझी खात्री होती की मी फेकून देणार येते म्हणून श्वास रोखून ठेवला होता चातुर्वर्णे सृष्टवा असं म्हणतो भगवान श्रीकृष्ण गुणकर्म विभागशा हे शब्द आहेत निदान मी सुस्कारा सोडला ॲक्च्युली आपण भगवद्गीतेच्याही साखळ्या मानण्याचं काही कारण नाही पण आपला आधार तो आहे पण गुणकर्म विभाग शा आहे ते जन्मशहा नाहीये आणि त्याच्यात उच्च निश्चता असल्याचं त्याच्यात म्हणलेलं नाही गीतेतले असे दोन श्लोक दाखवता येतील की जिथे असं मानायला आहे की ह्याचा अर्थ म्हणजे ह्या जे लपलेलं आहे ईश्वराला जे शरण जातील आणि मी हा जो मार्ग सांगतोय त्यांनी येतील ते, ये ते सर्वजण ईश्वरापर्यंत पोहोचतील असा अध्यायात विचार सांगताना श्रीकृष्णाच्या तोंडातला श्लोक आहे स्त्रियो वैश्वास तथा शूद्रा ते पियांती पुनर्गतीम म्हणजे ह्या मार्गाने ईश्वरापर्यंत स्त्रिया वैश्य शूद्र यांना सुद्धा मुक्ती मिळेल तर पदर सोलायचे झाले तर यांना सुद्धा मुक्ती ह्या शब्दरचनेतच कुठेतरी लपलेलं आहे की म्हणजे समाजामध्ये स्त्रिया म्हणजे काहीतरी कमी आहेत आणि वैश्य शूद्र म्हणजे काहीतरी कमी आहेत पण हा जर मार्ग अनुसरला तर त्यांनाही मिळेल तर तथाकथित उच्च वर्णीयांचं काय असं कंसातलं वाक्य तर आहे धन्यर्थ अप्रत्यक्ष एक आणि मग अठरा अध्यायामध्ये ते श्रमविभाजन दिलेलं आहे अध्ययन अध्यापने ब्राह्मणांचं काम लढणे प्रशासन चालवणे आणि देशाचं समाजाचं रक्षण करणे हे क्षत्रियांचं कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्यकर्म स्वभावजम म्हणजे शेती आणि व्यापार हे वैश्य आणि सेवा कार्य हे शूद्रांचं करत करत पुढे स्वे, -स्वे कर्मण्य भिरत संसिद्धीम लद लभते न राहा म्हणजे जे आपलं कर्तव्य कोणतं आहे नियत कर्तव्य कोणतं ते स्वभाव ओळखून निवडलेलं का मी ज्या जातीत आलो सबब माझं काम पण तेच सबब एकदा डिफाईन झालीन या जन्मामध्ये तर माझं समाजातलं स्थान हेच आणि या जन्मात मला हा का मिळाला मागल्या जन्मातलं माझं कर्म म्हणजे अशा भविष्य काळात कुठेतरी ठेवायची की मला पुढल्या जन्मामध्ये समाजात चांगलं स्थान हवं असेल तर मी ह्या जन्मातलं माझं कर्म नीट करायला पाहिजे अशी सगळी ती चातुर्वर्ण्याधिष्ठीत रचना उभी राहते पण ती अजूनही जन्मावर उभी होती का कर्मावर उभी होती हे अजून अतिप्राच वेदकाळात ठामपणे म्हणता येत नाही सुरू केव्हा झाली उत्तरच नाही कमी शब्दात बोलायचं चा, लिहायचं असतं तेव्हा म्हणून मी त्याला शब्द वापरतो की अनादी असणारी आणि अनंत भासणारी जाती व्यवस्था अनादी म्हणजे तिचे असं पिनपण नाही करतायत की सुरू झाली जो पाहावा भारतीय संस्कृतीचा काळ जेवढं खोल जावं आणि पदर सोलून तिथे सापडते जाती व्यवस्था अनंत भासणारी ही कधी संपेल का संपायला पाहिजे हे स्वप्न मांडायचं आपल्याला पण स्वप्न मांडायचं आणि त्याला तो मूर्खपणा करायचा आदर्शवादी मूर्खपणा पण लॉजिक संस्कृतीच्या प्रवासाचं लॉजिक पाहिलं तर व कधी संपेल का म्हणून अनंत भासणारी मग बुडत्याला काडीचा आधार म्हणावा असा मिळतो आधार काडीचा ते वेदांच्यामध्ये आणि ऋषीमुनींचं अनेकदा वर्णन आहे की समाज मुळामध्ये एक वर्ण होता त्यानंतर पुढे तो त्रैवर्णिक झाला मग चतुर्वर्णिक आणि भविष्यात पुन्हा एकदा तो एकवर्ण होईल आता तो एकवर्ण म्हणजे नाहीच वर्ण म्हणजे जाती नाहीच हे व्हायला काय ऋषीमुनींचा आधार पाहिजे असंही नाही बरं का स्वतंत्र बुद्धीने नाही काय करतायत आपल्याला विचार तो आहे तो आपला वारसा आहे आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे असं एक त्यामुळे की म्हटलेलं आहे एकवर्ण होता मग ही जी लवचिक असेल कदाचित जन्मानी ब्राह्मण असलेला परशुराम हातात परशु घेतो तथाकथित एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय करतो म्हणजे तो क्षत्रिय होतो तर राजा असलेला विश्वामित्र वसिष्ठाच्या बद्दलचा एक लव हेट रिलेशनशिपमधनही ठरवतो मला पण तपश्चर्या करून ब्रह्मर्षी व्हायचं आहे तो राज्यत्याग करतो तपश्चर्या करतो त्यांनी इंद्राचं सिंहासन दावादोल होतं म्हणून इंद्र मानवापासचं सर्वात पॉवरफुल अस्त्र विश्वामित्राकडे पाठवतो भले भले बोंबलले तर विश्वामित्र काय तुम्ही मी काय परिणाम एवढाच की आधी विश्वामित्राची तपश्चर्या बोंबरली मग तो जागा झाला पुन्हा केली आणि मान भारतीय संस्कृतीतला जो सर्वश्रेष्ठ मंत्र समजला जातो गायत्री मंत्र त्याचा निर्माता विश्वामित्र आहे पण तो मूळ राजा आहे म्हणजे क्षत्रिय व्यवसायिक क्षत्रिय होता तो सोडला आणि तपश्चर्य केली म्हणजे तो झाला का ब्राह्मण असं अनेक अर्थांनी सापडतच नाही ठामपणे असा न ना सापडणारा मग पुढचा प्रश्न की जर मागे ते जरच राहत की अशी काहीतरी श्रमविभागणी स्वभावानुसार जे कामाचं क्षेत्र निवडलं जन्मावरनं नाही तर मी जे कामावरनं आणि तरी त्यात विषमता नव्हती माणसा माणसात भेद नव्हते आणि अस्पृश्यता तर नव्हती असं कदाचित मानायला जागाय मग हे केव्हा आलं मग हे आलं केव्हा म्हणजे जी वर्णव्यवस्था होती कदाचित कातडीचा रंग किंवा मी निवडलेला व्यवसाय हिचं रूपांतर जाती व्यवस्थेत ती जाती म्हणजे आता जाती शब्दाचा अर्थ आहे की जन्मावरून ठरते ती जात बाकी तुझे गुण काही असू द्यात आणि तुझ्याकडे विद्वत्ता असू मग त्याची चिन्ह मग वेग वेगवेगळी दिसणं चालू होतात त्यामुळे एकलव्य द्रोणाचार्यांच्याकडे विद्या मागायला येतो ते द्रोणाचार्य त्याला तू उच्चवर्णीय नाही म्हणून नाकारतात तो आश्रम तो वनामध्ये जाऊन त्याच द्रोणाचार्यांना गुरु मानून तपस्या करतो ते द्रोणाचार्य त्याच्याकडे अंगठा मागतात हा वारसा महेंद्र पर्वतावर ब्रह्मास्त्राचा शोध घ्यायला कर्ण जातो आणि परशुराम आपल्याला गुरु करून घेणार नाही म्हणून दाखवतो की आपण ब्राह्मण आहोत ते एका दुपारी शांत झोपलेले आहेत कर्णाच्या मांडीवर डोकं टेकून त्याला खालन भुंगा पोखरायला लागतो मांडी रक्त बंबाळ होते पण आपल्या गुरुची झोप मोडायला नको म्हणून कर्ण हालत नाही आणि जागा झाल्यावर परशुराम बघतो तर पूर्ण मांडी आणि खाली रक्ताचं था थारोळ पण चू न करता कर्ण तसाच बसलाय परत परशुराम विचारतात की हे तुला जमलं याचा अर्थ तू ब्राह्मण नाही तुझ्याकडे ही सहनशक्ती म्हणजे तू क्षत्रियच असला पाहिजेस आणि असं विचारल्यावर कर्ण सांगतो की हो मग खरं माझे खरं तर जन्मच माहिती नाही अजून त्याला कळलेलं नव्हतं अजून श्रीकृष्णाने त्याची गोची केली नव्हती श्रीकृष्णाने त्याची गोची महाभारताच्या युद्धाच्या जिथे कर्ण सेनापती बनवला तिथे म्हणून परशुराम रागवले आणि म्हणाले की तू खोटेपणाने जी माझ्याकडनं विद्या घ्यायला आलास देऊन झालेली होती ती ऐनवेळी तुला आठवणार नाही हा साप म्हणून युद्धाच्या महाभारत युद्धामध्ये अर्जुन जेव्हा कर्णावर बाण चालवणार आहे त्यावेळेला कर्णाला ब्रह्मास्त्राचा जो मंत्र म्हणून बाण सोडतो आठवतच नाही ही कहाणी पण म्हणजे आलं जन्मावर उर, जन्मावर आधारित महाभारतातलं कर्णाचं दुःख हे उच्चवर्णीय असून समाजामध्ये सन्मानाचं स्थान नाही हे दुःख आहे महाभारतातलं एकलव्याचं दुःख हे तुम्ही मला लेखो जन्माने आणि मी निषाद जातीमध्ये जमातीमध्ये जन्माला आलो म्हणून मला तुम्ही देणारच नाही समान स्थान दोन दुःख वेगळी आहेत आणि कर्णापेक्षा एकलव्याचं दुःख जास्ती सखोल आहे पण मग जन्मावर आधारित झालं किंवा सापडतच नाही उत्तर मेगॅस्थेनिस भारतात होता मौर्य साम्राज्याचा तो सात जातींचा उल्लेख करतो काही तज्ञांचं म्हणणं मेगॅस्थेनिस गॉट इट रॉंग की त्याला ते लक्षात नाही ने आलं नेमकं आहे त्यानंतर मग याज्ञवल्क्य स्मृती बृहस्पती स्मृती पराशर स्मृती ह्यांच्यामध्ये जन्मावर आधारित जाती व्यवस्था आहे जिला आपण सगळे ओळखत असू अशी मनुस्मृती की जिचाही पुन्हा फिक्स नाही करतायत काळ केव्हा तरी इसवी सन पूर्व दुसरं शतक ते इसवी सन दुसरं शतक पण दिसतं की मग ती जन्मावर आधारित आहे कायदा न्याय गुन्हे शिक्षा समाजातल्या मिळणाऱ्या संधी ह्या सर्व मग आता तू ज्या ज्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलास ठर ठरत था, होत्या म्हणजे समाजव्यवस्था कुठेतरी घट्ट रिजिड जन्मावर आधारित आली क्रमाक्रमाने पुढे अस्पृश्यता आली आता ती मुळच्याच चातुर्वर्ण्यात आहे का कालानुक्रमे प्रवाहात केव्हा तरी याचं पण सापडत नाही उत्तर एवढं दिसतं की आजपर्यंत जो आता आपल्याला शाप आहे तो जाती व्यवस्था हा आहेच ती आमच्या हाडी मासिक खेळलेली आणि वर्तमान काळात सुद्धा जाती व्यवस्थेची बदलती रूप पाहताना मग राजकीय स्वार्थासाठी कारण आता संख्या मनुन मनुन हे बळ झालं त्यामुळे निवडून यायचं असेल म्हणून धोरण म्हणून जातींची गणित आता ही केवळ जन्मावर आधारित आणि त्याच्यातली विषमता हे वर्तमानकाळी नसेल का मला असं वाटत नाही मला काय आता चातुर्वर्ण अथवा जाती व्यवस्थेमध्ये हा जन्मानी तथाकथित उच्च वर्णीय म्हणून तो तर तो, तो स्वतः किंवा घरात त्याच्या आई वडील किंवा बाहेरून कोण असं चित्र नाहीये आता जाती व्यवस्था हे सामाजिक आणि राजकीय मोबिलायझेशनचं युनिट बनलंय म्हणजे आपल्याला दिसेल की अशी काही पक्की रिजिड आणि एक स्टॅटिक आपल्याला जर कोणी सांगायला लागलं की जाती व्यवस्थेचं इतिहासातलं कायमचं स्वरूप स्टॅटिक आहे चुकी चुकीचं आहे चुकीचं आहे कायम बदलत गेलेली आहे चंद्रगुप्त मौर्याच्या बापाचा पत्ता नाही पण भारता तो भारताचा सम्राट होऊ शकतो म्हणजे मौर्य घराणं काय होतं ब्राह्मण होतं का क्षत्रिय होतं का वैश्य होतं का शूद्र होतं नाही ना सांगतायत ज्याला भारताचा सुवर्णयुग म्हणतो मी म्हणतो कम्युनिस्ट इतिहासकारांना मान्य नाही ती त्यांची मर्जी पण तो जो सुवर्णयुग आहे गुप्त वाकाटक काळ तर गुप्त कोण म्हणजे जातीनी कोण नाहीच सापडत ना नाहीच सापडत आत्ताचे गुप्त आडनाव हे व्यापाऱ्यांच्या मधलं असतं म्हणून मग काही की गुप्त म्हणजे वैश्य असले पाहिजेत पण मग काही जण म्हणतात नाही ब्राह्मण मग काही जण म्हणतात क्षत्रिय गुप्त घराण्याचा उदय सापडतच नाही श्रीगुप्त आणि घटोत्कच सापडतात ते बिहारमधल्या लिच्छवींच्या राजकन्याशी लग्न झाल्यावर त्याच्या साम्राज्याचा प्रवास चालू होतो पण जाती व्यवस्थेची लवचिकता बदलती स्वरूप पाहिली तर बुवा कायमच जन्मावर आधारित ठरत होता आणि संधी दिल्या किंवा नाकारल्या जात होत्या असं इतकं घट्ट रिजिड न बदल नाही करता येत विधान राजपूत कोण तर त्यावर मानवंशास्त्री सुद्धा वेगवेगळे सिद्धांत आहेत महाराष्ट्रात आपण जेव्हा मराठा हा शब्द वापरतो तो, तो अनेकदा अनेकांना जाती वाचक वाटतो किंवा ते जाती वाचक वापरतात बाहेरच्यांची समजूत आहे की सगळेच महाराष्ट्रातले म्हणजे मराठा तर राजपूतांचंही तसंच आहे राजस्थान आपली बाहेरनं राजस्थानकडे पाहतानाची समजूत असते की राजस्थानमधले म्हणजे सगळे राजपूत हाडीमासी खेळलेली चातुर्वर्ण व्यवस्था तिथे पण आहे तेव्हा जो राजपूत म्हणजे मग क्षत्रिय समाज राज्यकर्ता वर्ग योद्धा वर्ग हा कुठला आहे याच्यावर मानववंशास्त्री अनेक सिद्धांत आहेत आणि राजपूतांचा इतिहास प्रथम लिहिणाऱ्यापासून ते अनेक समाजशास्त्रज्ञांपर्यंत म्हणतात की भारताच्या इतिहासात जे राजपूत म्हणून पुढे प्रसिद्ध होतात हे आहेत मूळ शक आक्रमक शक पूर्वीच्या दुसऱ्या शतकात जे आक्रमण करून आले ते शक आहेत असं म्हणणाऱ्या प्रत्येकाला मी सांगत आलो की हे तू राजपूतांच्या समोर वाक्य बोल परिणामाची जबाबदारी तुझी आणि आधी ऑर्थोपेडिक सर्जन कोणाकडे जायचं ते ठरव आणि मग राजपूतांना सांग कारण राजपूत एक प्राईड आहे की आम्ही रामाचे वारस आम्ही श्रीकृष्णाचे सूर्यवंशापर्यंत इक्ष्वाकुवंश म्हणजे प्रभू बाप्पा रावळ आणि गुहिलोत वंश पुढे कालानुक्रम म्हणजे दिसतच की शिवाजी महाराजही त्याच वंशातले पण एक प्रकारचे त्यांना सांगायचं नाही तुम्ही आक्रमक शकात मग परिणाम भोगा मग त्याचे पण सिद्धांत वेगवेगळे म्हणजे समाजशास्त्रीय दृष्ट्यात हे दिसतं की जाती व्यवस्था सुद्धा लवचिक होती ती नव्या नव्या समाज घटकांना सामावून घेत होती मानवी संस्कृतीचं संघटन ज्या वेळेला समजा टोळीवर आधारित असेल आणि आर्थिक तांत्रिक वैज्ञानिकदृष्ट्या मागासलेले समाज असतील अशा काळात जर वर्ण अथवा जाती व्यवस्था तर ते निदान समाजशास्त्रीय रचनेचं एक अधिक प्रगत स्वरूप दिसतं तर प्राचीन भारतात हे निश्चित म्हणता येतं की त्या भारतानी अनेक नवे नवे समाज आत्मसात केले सामावून घेतले त्यांना त्या चातुर्वर्णाच्या व्यवस्थेतलं एक जागा स्थान दिलं त्याचा धागा ऋषी मुनीशी नेऊन भिडवला असा एक समाज उभा राहिला जोपर्यंत आक्रमक हे केवळ शक कुशाण होऊन म्हणजे शेवटी मुळात योद्धा असलेले आपण मागास जमाती तिथपर्यंत त्यांना भारत सामावून घेत होता सातव्या शतकात जे आक्रमण म्हणजे इस्लामचं आक्रमण आणि आक्रमण करणारे मुस्लिम धर्मी होते आधी अरब आणि नंतर तुर्क नुसते धर्मीय नव्हते ते, ते इस्लामच्या नावाने आक्रमण करत होते मग समाजशास्त्रीय दृष्ट्या फेनोमेनन नवीन होता कारण इस्लाम मध्ये जाती व्यवस्था नाही इस्लामला वंशांचा सुद्धा शाप नाही काळा का गोरा का पांढरा का आफ्रिकेतला एकदा तो मुस्लिम बनला की एका ताटात जेवायचं सगळे समान मग जे समाजशास्त्रीय बदल ते गेल्या हजार बाराशे वर्षात म्हणायला जागाय की कळलेले नाहीत ग्वाज करताय म्हणतात की ह्या आक्रमणाचं स्वरूप आणि याला प्रतिसाद द्यायचा असेल तर मग आपण म्हणतो की जेव्हा मुख्यतः हिंदू समाजाच्या हातातून भारतातली सत्ता गेली ती संख्येने अल्पसंख्याक असला तरी सातशे आठशे वर्ष मुख्यतः मुस्लिम समाज सत्ताधारी समाज होता अशा काळामध्ये संतांनी अध्यात्माच्या मार्गे सामाजिक समतेचा संदेश दिला ईश्वरापर्यंत पोहोचायला कोणाही मध्यस्थ पुरोहित भटाची गरज नाही देवभावाचा भूकेला हे सांगितलं समाज एकत्र धरून ठेवला मग शिवाजी महाराज झाले म्हणून आपण इथे बसलो ही लिंक पण प्रगत समाज व्यवस्थांमध्ये जे प्रगत आहेत विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती आहे असा सातव्या आठव्या शतकातला खरोखर इस्लामिक समाज म्हणजे आधी अरब आणि नंतर तुर्क आणि त्यानंतर सोळाव्या सतराव्या शतकापासून पश्चिमेशी तिथे कुठे होत्या जाती तिथे कुठे माणसाचं स्थान जन्मावरनं ठरत होतं त्याला कसा प्रतिसाद दिला तर आज एकविसाव्या शतकातही चित्र राहतं की भारतीय समाजव्यवस्थेमध्ये मुळी इस्लामच्या संपर्कामुळे भारतानी जाती व्यवस्था विसरण्याऐवजी भारतातल्या इस्लाममध्ये जाती व्यवस्था आहेत आणि हे डिट्टो नंतर ख्रिश्चॅनिटीबद्दलच गोची धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय मला वाटतं की समजा हजार बाराशे वर्षांचा इस्लाम पूर्व भारतीय संस्कृती आणि इस्लामचा संबंध आहे ते इथे मिळण्या का एकत्र गंगा यमुनांचा संगम काही प्रमाणात झाला काही नाही जेवढ्या प्रमाणात झाला तेवढा आज भारत एकसंध शिल्लक आहे जेवढा नाही झाला तेवढा ते बांगलादेश आहे पाकिस्तान एन इस्लामिक दहशतवाद आहे आणि तो वाढताही आहे म्हणजे हे अजून संपलेला न संपलेला चॅप्टर आहे हा अजून इतिहासामध्ये अनफोल्ड होतोय पण ते त्या इस्लामपासून एक भारताने जरी घेतलं असतं की नाही जाती व्यवस्था ते न घेता उलट भारतातल्या इस्लाममध्ये आल्या जाती व्यवस्था खरं म्हणजे वैचारिक दृष्ट्या हा इस्लामचा फार मोठा पराभव आहे अन्यत्र तुम्ही युरोप पाहिलं आफ्रिका पाहिलं इस्लाम जिथे पोचलाय तिथे नाही अशा काही जाती व्यवस्था ख्रिश्चॅनिटीला वंशांचा शाप आहे ख्रिश्चनिटी युरोपमधन सुरू होते मग पसरते पण ब्लॅक्स त्यांना ख्रिश्चनिटीशी आयडेंटिफाय करायला त्रास झालेत संघर्ष झालेत स्ट्रगल झालेत म्हणून मार्टिन लुथर व्हावा लागला तो बिशप फादरच होता त्यांनी त्याच्या प्रेरणेचं मूळ बायबल आणि गांधीजींपर्यंतच ठेवलं पण ख्रिश्चनिटीला जो रेसिझमचा शाप आहे तोही इस्लामला नाही भारताने ते घेणे म्हणजे विषमता संपवून एकसंध समाज रचनेच्याऐवजी भारतातल्या इस्लाममध्ये जाती व्यवस्था किंबहुना कम्प्लिटली डोकं फिरवून टाकणारं आणि एक अस्वस्थ करणारं फीचर म्हणजे भारतीय समाजव्यवस्थेत सुद्धा जाती विरुद्ध जो जो विद्रोह उभा राहतो तोच स्वतः अंती एक जाती व्यवस्था बनतो जात बनतो जात बनतो मी आजपर्यंत म्हणेन की चातुर्वर्ण व्यवस्था आणि तिथला अन्याय आणि शोषण आणि जन्मावर आधारित समाजव्यवस्थेविरुद्धचा सर्वात मोठा आणि सर्वात यशस्वी विद्रोह गौतम बुद्ध हाय कारण बुद्ध विद्रोह म्हणजे तो फक्त प्रतिक्रियावादी नाही त्याने पॉझिटिव्ह कंटेंट आहे तो नाही द्वेषमूलक तर त्याहून नाही उलट अहिंसा आणि पंचशीलचा विचार घेऊन आणि प्रज्ञा प्रेम करुणेवर घेऊन तो जगभर जातो आपल्याला अनेकदा माहीत नसतं आणि सांगितलं जात नाही की जगभर पसरलेल्या बौद्ध धर्मानी हिंदू धर्मातल्या सर्व देवदेवता इनकॉर्पोरेट केल्या आज जर थायलंड चीन सकट सगळ्या ठिकाणच्या बुद्ध मंदिरांना भेट दिली तर आपल्याला दिसतं की बुद्ध मध्ये असतो आणि भोवती इंद्र वरुण हनुमान गणपती असे सगळे असतात पण भारतामध्ये जो हिंदू धर्म पुढे तयार झाला त्यांनी गौतम बुद्धाला नववा अवतार बनवला हे एकतर्फी नाही आहे गणित भारतातला उरलेल्या हिंदू धर्मात गौतम बुद्ध नववा आणि आता आपण अजून दहाव्या अवताराची वाट पाहतो पण जगभर जो बौद्ध धर्म पसरला त्यांनी पण तो म्हणजे हिंदू धर्म उणे जाती व्यवस्था इज इक्वल टू बौद्ध धर्म हे मी मांडत असलेलं समीकरण आहे त्यांनी तो अध्यात्माचा विचार आहे तो प्रज्ञाप्रेम करुणेचा विचार विश्वाच्या एकात्मतेचा विचार आहे मग फिलॉसॉफिकल फरक भेद भे शोधायचे झाले तर ते खूप आहेत पण म्हणून आंबेडकरांनी निवडताना जर म्हणाले हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही त्यांनी भारतीय विचारातला भारतीय परंपरेतला खरं म्हणजे जगातला पहिला विश्वधर्म निवडला म्हणून बौद्ध धर्म निवडला तर तुम्हाला वस्तुस्थिती दिसेल की आता भारतीय समाज व्यवस्थेत तूर्त भारतापुरत तरी बोलायचं तर तो बौद्ध धर्म आणखी एक जात बनते विद्रोह म्हणून बाबासाहेबांच्या बरोबर धर्मांतर केलं चौदा ऑक्टोबर छप्पनला दसऱ्याचा दिवस नागपूरला दीक्षाभूमीवर ते बाबासाहेबांच्या बरोबर धर्मांतर केलेले म्हणजे नवबौद्ध यांना यथावकाश पुढे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाल्यावर त्यांनी जाती व्यवस्थेतलं एक स्थान दिलं ते नवबौद्ध जातीचं लोकेशन स्थान म्हणजे दलित त्यामुळे राखीव जागांचे सगळे फायदे पण असायला पाहिजेत तुम्ही जो जो विचार कराल की चातुर्वर्ण व्यवस्थेविरुद्ध बंड करणारी प्रत्येक चळवळ इथे एक जातच बनून विसावते एकोणीसाव्या शतकातल्या समाज सुधारणा चळवळीमध्ये उदाहरणार्थ आर्य समाज जातीपाती मानत नाही स्वामी दयानंदांनी आर्य समाज स्थापन करून पुढे प्रगती म्हणून महात्मा फुलेंनी स्वामी दयानंदांचा पुण्यात सत्कार केला होता कारण की वेदांचं पूर्ण इंटरप्रिटेशन नवं मांडून स्वामी दयानंद म्हणाले जातींची मान्यच नाहीये सर्व माणसं समान आर्य समाजाच्या सामाजिक चळवळीमध्ये स्त्रियांना पण समाजामध्ये समतापूर्ण स्थान आहे कारण स्वामी दयानंदांचं आणि अभ्यासांती व्यक्तीच्या ते मला सुद्धा पूर्ण पटतं ते म्हणजे त्या प्राचीन वैदिक संस्कृतीमध्ये स्त्रीला समान बरोबरीचं सर्व हक्कांच्या सहितचं स्थान होतं ढासळण्याच्या परंपरा पुढे दिसतात पुन्हा या इंटरप्रिटेशनची असू शकतं जरूर मतभेद पण तो आर्य समाज पण आता एकूण भारतीय विशेषतः पंजाबी समाजव्यवस्थेतली एक जात बनते आणि ती उच्चवर्णीय बनते जैन समाज तर जैन विचार पंथ धर्म ह्याच्यामध्ये जाती ना जागाच नाही आहे पण भारतीय समाजव्यवस्थेचं चित्र पाहताना मग जैन ही एक उच्चवर्णीय जमातहून बसते जातींचं निर्मूलन केलं पाहिजे ही चर्चा सगळे फडके गोखले खांडेकर जोशी प्रधान बसून करतात म्हणजे गोचीच आहे हा अस्वस्थ करणार आहे की हे कसं घडतं हे डायनॅमिक्स आहे हे सोशल डायनॅमिक्स आहे आणि आपल्याला त्या प्रश्नांना सामोरं जायचं असेल तर खरोखरच हे सर्व समजून पचवून त्याच्यावर चिंतन करून आपला बनला पाहिजे पर्स्पेक्टिव्ह मी ज्या पर्स्पेक्टिव्हला नाव देतोय भारतीय पर्स्पेक्टिव्ह म्हणजे जो जातीपातींच्या वर उठलेला आहे फार विचार करत ऐकावं लागणार आहे समजून घ्यावं लागणार आहे मुळामध्ये दोन माणसं एकत्र येतात दोन आणि त्याहून जास्ती तर नकळत त्यांच्यात एकमेकात वागण्याचे काही नॉर्म्स तयार होतात ते म्हणजे संस्कृती आहे करत करत समूह जेव्हा पण त्या संपूर्ण समूहाला मिळून काही समान गुणवैशिष्ट्ये तयार होतात ते मुद्दाम कोणी सांगितलेलं असतं किंवा आदेश काढलेला असतो किंवा यापुढे असं करायचं असं नाहीच आहे असे म्हणून ती संस्कृती आहे तिच्या समोर आव्हानं उभी राहतात ते माझं असेसमेंट आहे की अशी साकल्याने एक सगळं विचारात घेऊन जी भारतीय नावाची संस्कृती तिच्या सिंगल मोस्ट सर्वात मोठं आव्हान की ह्या जाती व्यवस्था ह्या प्रॉब्लेमला हा भारत देश आणि भारतीय संस्कृती कसा सामोरा जातो ते नीट झालं तर आपलं नव सुवर्णयुग त्याच्यात जा गडबड झाली परत जातीपातींची दुकानं आली त्यातून आलेला द्वेष आला आणि त्यातून निर्माण होणारा हिंसाचार आला सर्वांचं वाटतोळ आहे त्याची जो जोपासना करतोय त्याला वाटेल की मी त्याची तथाकथित जी, तथा जी जात आहे तिचं पॉवर स्ट्रगलमध्ये त्या जातीचं मी ही भल्याचं बोलतोय आणि मग दुसऱ्या ह्या जातीला चेचा ह्या जातीला चेचा आता ह्या जातीला चेचा चेचाल आणि हिला चेचून झालं की मग याही जातीला चेचा हे डायनॅमिक्स हे आता जे सर्व सामाजिक राजकीय गतिविधी आपल्याला दिसतात त्यात हे निश्चित आहे की हा रस्ता विनाशाकडेच जातो हा ऍबसल्युटली हम डुबेंगे तो सनम तुमको बी पण मग सगळ्यात शेवटचा डुबणारा मी असणार आहे त्यावेळी मला वाचवणारा कोणी येणार नाहीये सामाजिक आणि राजकीय अभिसरण मोबिलायझेशन साठी जो जो कोणी जात हे युनिट वापरतोय तो देशाचं तर वाईट म्हणजे वाटोळ करतोच आहे तो त्या जातीचं पण वाटोळ करतोय ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत सामाजिक अभिसरणासाठी जात हे युनिट वापरलं त्यानी फक्त त्याचं स्वतःचं भलं केलं जातीला पुढे करून स्वतःचं दुकान चालवलं पण त्यांनी त्या जातीचं सुद्धा भलं केलं नाही राज्य किंवा संपूर्ण देशाचं तर तुम्ही सोडाच म्हणजे सामाजिक आणि राजकीय अभिसरणासाठी ते जात हे युनिटच बदलून माणूस भारतीय तो पाच हजार वर्षांचा आपला वारसा पण उत्कट भव्यतेची घ्यावे मिळमिळी तर टाकूनी टाकूनही द्यावे या सूत्रानुसार केलेलं डिस्क्रिशन आहे निरक्षिर विवेक आहे आणि भविष्यातली नवी वाटचाल म्हणजे इतिहासाने बांधलेलंही नको पण इतिहास विसरलेलाही नको रस्ता त्यामध्ये दिसतो खरं म्हणजे अशा या भारतीय संस्कृतीला समाजाचे प्रश्न सोडवायला काहीतरी नवं अवजार सापडलं इन्स्ट्रुमेंट भारतीय प्रतिभेतून काहीतरी नव आलं नवं आहे सूत्र नवं आहे तर त्या सूत्राचं नाव राखीव जागांचं सूत्र आहे या भाषेतलं राखीव जागांचं सूत्र ह्याचं कुठं विचारात शब्दात एकोणीसाव्या शतकाच्या आधी सुद्धा दिसतच नाही चातुर्वर्णे व्यवस्थेने ज्या समाज घटकावर अन्याय केला त्याला समाजामध्ये समान संधी देऊन सर्वांच्या बरोबरीने असायला म्हणजे असा एक समतापूर्ण समाज घडवायला साधनं कोणती कोणती तर एकोणीसाव्या शतकात विचार पुढे आला की मग राखीव जागा ठेवल्या पाहिजेत हा विचार पहिल्यांदा मांडला महात्मा फुले जात जमातीच्या प्रमाणात कामे वाटून द्यावी तर खरी ही न्यायाची रीत महात्मा फुलेंच्या स्वतःच्या आयुष्याच्या कालावधीमध्ये तरी तो विचाराच्याच पातळीला राहतो प्रत्यक्ष ठाम प्रभावी आणि निर्णयानुसार मग पहिलं पाऊल सव्वीस जुलै एकोणीसशे दोन ला शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थांसाठी काढलेला आदेश हा इतकं नवं पाऊल आहे सव्वीस जुलैच्या आदेशाचे घटक दोन आहेत भाग दो, एका आदेशामध्ये शाहू महाराजांनी दोन गोष्टी केल्यात एक म्हणजे त्यावेळेला कोल्हापूर संस्थांमध्ये पोलीस पाटलाची पदं नेमायची होती आणि योग असा होता की ती एकूणातली तीस टक्के रिकामी होती तर या आदेशामध्ये शाहू महाराजांनी आदेश काढला की आता ही तीस टक्के सर्व दलितांना दलित मूळ आदेशात शब्द दलित नाहीये दलित हा शब्द एकोणीसशे बत्तीस पस्तीस नंतर वापरला जातो पण शाहू महाराजांच्या त्या आदेशामध्ये उच्चवर्णीय म्हणजे कोण अशी नीट दिली आहे त्या जाती जमाती कोणत्या ते दिलंय आणि त्यामुळे उर्वरित सर्वांसाठी आता एक म्हणजे हे पोलीस पाटलाची भरण्याची तीस टक्के जागा ह्या सर्व बहुजन समाज आणि दलित समाजाला द्यायचे आणि त्याच आदेशामध्ये शाहू महाराज म्हणतात की इथून पुढे कोल्हापूर संस्थांमध्ये जी पदनियुक्ती करायच्या संस्थांच्या कारभारात त्यातली निम्मी पद निम्मी पहिल्या स्ट्रोकला आजपर्यंत मी म्हणत आलेलो आहे की सव्वीस जुलै एकोणीसशे दोन ला शाहू महाराजांनी राखीव जागांचं जे धोरण आखून दिलं ते जर गेली एकशे पाच दहा दहा बारा वर्ष प्रामाणिकपणे अंमलात आलं असतं तरी आज देशाचं चित्र वेगळं दिसलं असतं माझं म्हणणं आहे की फार सखोल अनालिसिस त्याच्यामध्ये दिसतं याचं कारण शाहू महाराजांना फार वेळ न जाता लक्षात आलेलं असलं पाहिजे की केवळ राखीव जागा देऊन भागणार नाहीये त्या राखीव जागांमधनं मिळणाऱ्या संधीचा योग्य फायदा उठवण्या एवढी गुणवत्ता असल्याशिवाय राखीव जागांचा फायदा घेता येणार नाही नुसत्याच ठेवल्या तर आता वाटेल कि तीस टक्के पोलीस पाटील झाले आणि पुढे कोल्हापूर संस्थांच्या अंतर्गत पन्नास टक्के झाले पण त्या पदांवर काम करण्याची गुणवत्ता असल्याशिवाय मग राखीव जागांचा काही फायदा नाही शाहू महाराजांच्या मूळ धोरणातच शब्द ते नाहीत आता त्याला शब्द अन्वयार्थ इंटरप्रिटेशन म्हणताना मी सांगतोय ते म्हणजे तेव्हापासून आजही एक दुर्दैवी गैरसमज दिसतो सर्वत्र समाजात की राखीव जागा हे गुणवत्तेला सबस्टिट्यूट आहे गुणवत्तेला पर्याय आहे केवढी मोठी घोडचूक आहे राखीव जागांच्या मागचं मूळ सूत्र आहे संधीमुळे गुणवत्ता निर्माण होते आणि संधीच्या अभावी असलेली गुणवत्ता जाते हे मूळ सूत्र विचार करताना आपण सुद्धा स्वतः तथाकथित कोणत्याही जातीपातीचे असलो मी म्हणणे तसा विचार करत असलो तर तुमचं पण काहीतरी चुकतंय माझं बोलताना चुकतंय कारण आपण नाही होत आपले भारतीय हो। आणि माणूस पर्स्पेक्टिव्ह म्हणतोय मी पण बनतो तो फॉर्म होतो काही वेळा आपण जे जगतो ज्या घरात जन्माला येतो कळत नकळत भोवती तीच भाषा असते आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे जातीपातींचे संस्कार इतके खोल पोचलेत की अनेकदा कळतच नाही की ते जे येत आहे निष्पन्न बाहेर ते त्या जातीपातींच्या संस्कारात भाषेत आहे भाषेच्या बाबत चिकू मारवाड मारवाडा लावलाय का किंवा बेकार काम करण्याचं मराठी भाषेचं वर्णन मारा मारा काटेल वेगवेगळे प्रकार पक्षी याच्यामध्ये सुद्धा ते जाती पातीच मैना पण जी पांढऱ्या रंगाची असते मैना तिला नाव ब्राह्मणी मैना <laughs> घरातले घरा छोटे मोठे तुम्ही धार्मिक संस्कार सुद्धा किंवा घरात ज्या घडतात गोष्टी अरे तुम्ही फार लांबत जाण्याची गरजच नाहीये स्त्रिया जेव्हा साडी नेसतात ती जातीनुसार साडी आमच्यात कशी नेसतात साडी म्हणजे प्राचीन काळी जे एक स्त्रिया शालीन वस्त्र नेसत असत अधिक माहिती हवी असल्यास राजा केळकर संग्रहालयामध्ये येत्या सहा महिन्यात एक पाहायला मिळणार आहे राजा केळकर संग्रहालय त्याचा शोध घेत आहे दुर्मिळ झाल्यामुळे उरल्या सुरल्या ज्या काही आहेत त्या मल्लिका शेरावतनी पळवून नेल्या आहेत पण घराणं त्यातली जा ह्यानुसार आहेत की साडी पदर त्याच्या निर्या आणि तो पदर असं मागणं पुढे येतो का पुढणं मागे डाव्या बाजूनी उजव्या खांद्यावरनं जातो का उजव्या बाजूनी डाव्या खांद्यावर जातो हे जातीनुसार त्याच्यावरनं जाती निदर्शक टिळा कसा लावायचा हे जाती निदर्शक आहे घरामध्ये पुरण लाटतात पुरण पुरणाची पोळी म्हणतोय मी पण आमच्यात पुरण असं लाटतात उशिरा पेटते कारण फार वेळ गंभीर बोलतोय ना मी हाही मुद्दा गंभीरच आहे पण आमच्यात पुरण कसं लाटतात आणि मग ते लफड तुम्ही त्या त्या जातीपाती पुरतं सुद्धा नाहीये देशस्थानच्या मध्ये कसं करतात आणि कोकणस्थानच्या त्याच्या साप्टीत मध्ये ते कराडे नावाचं एक लफड आहे मग शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी कुणबी मराठा आहे तो म्हणतो रोटी बेटी व्यवहार मी देणं माझ्या पोरीला विहिरीत ढकलीन पण तुला देणार नाही आम्ही शहाण्णव कोळी मी एकदा रायगडमध्ये निघालो होतो आज मी समोर जी तयारी ठेवली खरं म्हणजे त्याच्यात इतक्या व्याप्तीचा मोठा विषय बोलायचा आहे की आज मी अॅक्च्युली हे ठरवून उभा की मध्ये असे वेगळे किस्से किंवा कारण किस्सा मुद्दाच सांगतोय मी तरी बाय माय चॉईस मी ह्याचा एक अपवाद करतोय तर मुळशी धरणाच्या काठावर एक छान ढाबा आहे असा उंचावर थोडा की जिथून असं समोर मस्त धरण दिसतं तर तो माझा लाडका ढाबा आहे पहिल्यांदा जेव्हा तिथे गेलो तर प्रवासात रायगड जिल्ह्यात जायचं होतं दुपारी निघालो पिठलं भाकरीचं जेवण मला आवडतं ढाबा दिसला थांबलो ऑर्डर दिली अर्धा तास आलीच नाही पाणी प्याल ते पण आलं नाही म्हणून उठून निघालो तर दारामध्ये एक बाई अशा नऊवारी नेसलेल्या कमरेवर हातून उभा राहिल्या ओ कुठं निघाला म्हणलं मावशी अर्धा तास झाला सांगून तुमचं येत नाही मग म्हणल्या त्या चुलीत घालू का केलंय तुमच्याकरता ते झालं ना तयार आता का चुलीत घालू का आपली राकट देशा कणखर देशा पद्धत तरी ते त्या मावशीच्या बोलण्याचा आनंद बाळगून आपला मी मागं वळलो थांबलो दिलं ते टॉप क्लास टॉप ऍबसल्यूट पिठलं भाकरी शेंगदाण्याची चटणी शेजारी ताकाच आहे माझी धाव एवढीच आहे पण जे जे दिलं ते टॉप क्वालिटीचं मस्त तृप्त झालो निघालो मग त्या मावशी अशा होत्या मग साहेब कशी वाटली आमची आमचं जेवण म्हणलं मावशी ग्रेट छान वाटलं जागा पण छान आहे कधीतरी सुट्टीच्या दिवशी बायको मुलांना घेऊन येतो इथे त्यांना पण हे खायला घालतो एकदम टॉप आहे मी म्हणालो जेव्हा की तुमचं जेवण आणि स्वयंपाक एकदम टॉप आहे त्या म्हणल्या मग असणारच आम्ही श्याण्णवकुळे होत <laughs> म्हणजे जातीचा ज्वलंत अभिमान मला एवढंच वाटत राहतं की तो अभिमान दुसऱ्या बद्दलचा त्याच्या द्वेष नाही हिंसाचार नाही फक्त एक सोशल आयडेंटिफिकेशन इकडे जर जा जात असेल आणि तो अभिमान की शहाण्णव कोळीचा अभिमान म्हणजे काय की करू ते उत्तमच करू आम्ही स्वयंपाक जरी केला तरी उत्तम करू आम्ही लढलो तरी मान चाले मान कापायची झाली मान पण उत्तम कापू मग चालेल पण भक्ता भक्ता ज्याचं रूपांतर द्वेषात होतं हिंसाचारात होतं परस्परांच्या आणि राष्ट्रीयत्व कोलमडून पडायची वेळ येते आत्ता आपण त्या उभे आहोत पण जर शाहू महाराजांचं धोरण प्रामाणिकपणे नीट आम्हाला आणलं असतं कारण त्या धोरणात मग सूत्र काय काय आज शाहू महाराजांच्या ते नुसतं राखीव जागा देऊन नाही थांबले म्हणजे नंतर जे सामाजिक चित्र तयार झाले की जणू राखीव जागा हा गुणवत्तेला पर्याय आहे अल्टरनेटिव्ह आहे एवढंच नाही तर आजही अनेक समाजातले विचारवंत हे आर्ग्युमेंट करतात की गुणवत्ता हे गुणवत्ता म्हणजे मेरिटोक्रसी हे उच्चवर्णीय आणि विशेषतः ब्राह्मणी आर्ग्युमेंट आहे माझं म्हणणे केवढा मोठा पराभव आहे आर्ग्युमेंटमध्ये की गुणवत्ता एका विशिष्ट जातीपातीचा मागता आहे पण तू कशाला मिळवतो ऐंशी नव्वद टक्के तुझ्या चाळीस टक्केला मिळेल ना मेडिकलला ॲडमिशन म्हणजे ऑल्टरनेटिव्ह झाला का की तू नकोच ना मिळवू ऐंशी नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव टक्के तुला देतो ना मेडिकलला ॲडमिशन म्हणजे जा राखीव जागा हा काय गुणवत्तेला पर्याय झाला का चित्र निर्माण झालं शाहू महाराजांच्या दूरदृष्टीला कळलं होतं की जर काही व्यवस्था ज्या शासनाने करायला होत्या केल्या नाहीत तर हे चित्र निर्माण होईल राखीव जागांच्या मागचं मूळ सूत्र सूत्ररूपाने सांगायची तर मी दोन म्हणेन एक सूत्र वेळेत संधी मिळाली तर गुणवत्ता बहरून येते फ्लरिश होते अशी गुणवत्ता नुसती असून नाही बघत मिळावी लागते संधी तर त्या संधीचं सोनं होतं वेळेत संधी मिळाल्यास गुणवत्ता बहरून येते आणि वेळेत संधी मिळाली नाही सतत संधी नाकारली गेली दडपलं गेलं तर बघता बघता असलेली गुणवत्ता सुद्धा संपून जाते इतकी संपते इतका आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होईल की आपल्यामध्ये कधी अशी गुणवत्ता होती का अशी पण शंका स्वतःशी निर्माण होईल इतकी होते एक सूत्र हे आहे म्हणजे राखीव जागा हा गुणवत्तेला पर्याय नाही आहे राखीव जागा म्हणजे गुणवत्ता निर्माण करण्यासाठीची संधी आहे की ही घे संधी तुला आजपर्यंतची सामाजिक व्यवस्था नाकारत होती ना ते मी म्हणतोय ते मग दुसरं सूत्र आहे की राखीव जागांच्या मागचं दुसरं सूत्र काय तर मी उपमा त्याला नेहमी दिलेली आहे की राखीव जागा हा होमिओपॅथिक औषधोपचार आहे तेव्हा औषधच आहे ते समाजाला जाती व्यवस्थेचा जाती भेदाचा आणि अस्पृश्यतेचा रोग झालाय त्यावर उतारा म्हणजे एकोणीसाव्या शतकात ही संकल्पना प्रतिभेतून आधी पुढे आली आणि मग प्रत्यक्ष अंमलात आली ती तर चातुर्वर्ण्य व्यवस्थेनी ज्यांना संधीच नाकारली आणि अशी शतकानुशतकं आणि कदाचित हजारो वर्ष नाकारल्यामुळे ज्यांच्यामध्ये तो गुणवत्तेचा संधीचाच अभाव आहे त्यांना मग एक विशेष संधी निर्माण करून द्या हे ते दुसरं सूत्र आहे याला मी ओमिओपॅथिक औषध यासाठी म्हणलोय की होमिओपॅथिक औषधामागचं मूळ सूत्र असतं काट्याने काटा काढणे विषानेच विष उतरतं होमिओपॅथिक औषधामागचं सूत्र आहे की जो रोग झालेला आहे त्याच रोगाची अत्यल्प मात्रा औषध रूपाने दिली तर ती अत्यल्प मिळाल्यामुळे आपली प्रतिकारशक्ती डेव्हलप होते आणि मग पुढे आपले व्हाईट ब्लड कॉर्पोस्कल्स रोगाशी सामना करू शकतात मग चातुर्वर्णे व्यवस्था विसरू नको यात आणि प्रश्न कोणाच्या कानांना किती बरं वाईट का शिस ओतल्यासारखं वाटायचं नाहीच आहे वस्तुस्थिती आहे वस्तुस्थिती आहे की मित्र हो चातुर्वर्णे व्यवस्था ही मुळात उच्च वर्णीयांची राखीव जागांची व्यवस्था आहे आणि व्यवस्थेने ज्यांना दलित ठरवलं जातीपातींच्या मधल्या आणि स्त्रिया त्याच्यात आल्या ह्यांना संधीच नाकारण्याची गोष्ट आहे ती द्यायला इंग्रज यावा लागला आमच्या छाताडावर नाचायला दीडशे वर्ष पण मग चातुर्वर्णी व्यवस्था ही जर उच्चवर्णीयांची राखीव जागांची व्यवस्था असेल तर आता जर समतापूर्ण समाज निर्माण करायचा असेल तर तेच रोगाची मात्रा द्या ते म्हणजे राखीव जागा संधीमुळे गुणवत्ता येते संधी नाकारली गेली तर असलेली गुणवत्ता जाते हे सूत्र आणि म्हणून दुसरं सूत्र आंबेडकरांनी त्याला शब्द वापरले समानांची समता मला वाटतं कळायला अवघड नाही आहे त्या स्थितीतच जर समता ठरवली काय होईल शाहू महाराजांनी हा आदेश काढल्यानंतर सांगलीचे एक अभ्यंकर वकील शाहू महाराजांना भेटायला गेले आणि म्हणाले हे तुम्ही चुकीचं केलं हे तुम्ही जातीपातींवर करताय त्या पहिल्या प्रसंगामध्येच अभ्यंकर वकील म्हणाले शाहू महाराजांना की अहो तुम्हाला दीनदलितांसाठी काही करायचं ते गरिबांसाठी करा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे की राखीव जागांना आर्थिक निकष वापरा जातीवर नका ठरवू तुम्ही शाहू महाराज हसले म्हणले जरा माझ्याबरोबर चला अश्व शाळेमध्ये गेले शौकीन होते शाहू महाराज घोड्यांचे गेले आणि असं मध्ये घोड्यांच्यासाठीचा चारा टाकला आणि घोड्यांना मोकळं सोडलं घोड्यांना मोकळं सोडल्यास सणी जे उंच तगडे ताकदवान अरबी अबलख घोडे म्हणावेत पटकन पुढे सरसावले जर दुबळे किडकिडीत घोडे आले जरी तरी त्यांना धक्का मारून हे पुढे सरकून त्यांनी चारा सगळा घेतला अभ्यंकर वकील ते बघत होते अभ्यंकर वकील म्हणाले की मला समजलं तुम्हाला काय म्हणायचं मला समजलं शाहू महाराजांच्याही म्हणण्याचा अर्थ आणि राखीव जागांमागचाही मूळ आहे की ज्यांना आजपर्यंत संधी नसल्यामुळेच मागासलेपणा आलेला आहे त्यांना जर एकदम उठून सांगितलं की आता करा स्पर्धा गुणवत्तेवर खुल्यामध्ये तर जे त्या घोड्यांचं होऊन बसलं किंवा मला आहे की मी तुम्हाला दोन किस्से सांगणार तसंच होणार आहे पाण्यामध्ये माशांची सभा भरली आणि ठरलं समता आणायची छोट्या माशांनी तक्रार केली की नेहमी लेखो तुम्हीच आम्हाला खाता गिळता मोठे मासे म्हणाले ठीक आहे आम्हाला मान्य आहे आजपर्यंत अन्याय केला आता खाण्याची पहिली संधी तुम्हाला तुमची झाली की मग आम्हाला कारण संधीची समानता पण अरे पण त्या संधीचा फायदा घेता येण्याची जर स्थिती नसेल तर कसा घेता येणार आहे एका गावामध्ये आई वडील गेले दोन भाऊ जाताना आई वडील सांगून गेले की गुन्हा गोविंदांनी राहा भांडू नका आपसामध्ये सगळी संपत्ती वाटून घ्या गरीबच घर होते एकच गाय किंवा म्हैस घरामध्ये होती आई वडिलांचे अंत्यसंस्कार करून परतल्यावर मग मोठा भाऊ आपल्या देशात मोठ्या भावाला मानण्याची पूर्वी पद्धत होती आता आहे का नाही मला माहिती नाही मोठा भाऊ मोठ्या भावाच्या पत्नीला आई समजण्याची पद्धत होती आता पुन्हा काय ज्याचं तो ठरवा पण तिने काळजी घ्यायची तिचं पण काम आहे की तिने आईसारखी आणि मोठ्या भावाचं पण मग काम आहे की त्यांनी घराची सगळी देखभाल करायची तर मोठ्या भाऊ धाकट्या भावाला म्हणला की हे बघ आपण आई वडिलांनी सांगितलं भांडू नका गुण्या गोविंदांनी राहा तर आपण समसमान वाटप करू गाईचा पुढचा निम्मा भाग तुझा मागचा निम्मा माझा आता हा धाकटा भाऊ तो म्हणला मोठ्या भावाचा ऐकायचंय अजून ते दुःख सगळं होतं तो बर म्हटला त्याला दोन चार दिवसात दुण लक्षात आलं असं यायला मोमेंट की म्हणजे चारा रोज मी घालायचा पण दूध ह्याला मिळणार आहे म्हणून तो म्हणला की बंधू हे काय रे सगळेच माझ्यावर होय तर मग तू चाऱ्यातही निम्मा वाटा घे आणि मला दुधातला निम्मा दे तर थोरलाबा म्हणला मार माजली थोरलाबा म्हणला तुला आता आठवलं का तू आई वडील काय म्हणलेत भांडण करतो काय त्यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि एकदा जर तुला सांगितलेलं होतं ना बोलायचं तर त्याच वेळेला बोलायला होतं तर आता आपण गुन्हा गोविंदांनी राहायला हवं आहे ना ते धाकट्या भाऊला काय सुधरे ना की काय भाऊ भाऊच ना सगळे एकाच ईश्वराची लेकरं आईबापाची लेकरं तर ते आपल्याकडच्या गावांमध्ये अजूनही शहाणी माणसं असतात अजूनही असतात शहाणी असतात लय शाणी असतात कळलावे नारद असतात कागाळ्या करणारे काड्या घालणारे अशा एकाला हात जाऊन धाकटा भाऊ भेटला त्या माणसाने धाकट्या भावाला कानात काहीतरी सांगितलं तो धाकट्या भाऊ दुसऱ्या दिवशी दूध काढण्याची जेव्हा वेळ होती थोरला भाऊ गाईच्या आचळाखाली कासंडी ठेवून दूध काढत होता हे धाकट्या भावानी काठी घेतली आणि ती गायीच्या तोंडावर सापकन राट्टा मारला गोष्टचं हे लक्षात ठेवा प्रत्यक्षात नाही तर मनेका गांधी रागवेल माझ्यावर आणि मनेका गांधीने रागवण्याची वाट पाहण्याचे कारण नाही आहे मी पण रागवीन मनेका गांधी क्रुएल्टी टू ॲनिमल्स थांबवण्याकरता माणसाची क्रुएल्ली वागते पण गोष्टीत आहे रट्टा मारला ती गायने उधळली चौखूर मागचे पाय त्यांनी कासंडीला धक्का लागला ती ओसंडून दूध वाहून गेली पायाचा एक सणसणीत रट्टा ती भावाला लागला ते भावानी तोंडाशी धरत म्हणलं अरे काय रे काय चाललंय तुझं मग धक्का म्हणला आता बोलायचं नाही पुढचा निम्मा बाग माझा मागचा निम्मा तुझा मध हाकटा भाऊ मध थोरला भाऊ म्हणाला की नाही नाही असं नाही ते चाऱ्यामध्ये निम्मा मी वाटा करतो दुधामध्ये पण तुला निम्मा आमचा आदेश एक आहे का आणि तो सगळ्यांचा आहे का तसं जर असेल तर त्या साधन संपत्तीवर आणि विकासाच्या संधींवर सर्वांचा नको समान हक्क समान वाटा पण तसा करायला समानांची समता हवी माझं म्हणणे फार लांब जाण्याची पण गरज नाहीये बॉक्सिंग मध्ये जर चाळीस किलो ज्याचं वजन आहे त्याला सांगितलं की वेट चॅम्पियनशिप कर बॉक्सिंग तो किलो म्हणजे वेट म्हणतात त्याच्यातला तो वर्ल्ड चॅम्पियन जरी असला तरी तो हेवी तो दोन मिनिटांमध्ये ते मरण त्याला असं उचलून घेऊन जावं लागणार आहे खानदार बॉक्सिंग मध्ये वर्गीकरण करतात बँटम वेट लाईट वेट मिडल वेट वेट आणि मग ओपन चॅम्पियनशिप बास्केटबॉलच्या टीम्स उंचीनुसार ठरतात म्हणजे समानांची संधी ती नसताना जर केलं जो झोपडपट्टीत लहानाचा मोठा होतोय ज्याला शतकानुशतक शिक्षण नाही शिक्षण पदली ना की तू मेलेल्या गुराचं तू भांडी तयार कर तू नांगर तयार कर आणि मग शिकण्याचा अधिकार मुठभर त्या दोघांची स्पर्धा लावणार आहे आणि तो करू शकणार आहे जो झोपडीत लहानाचा मोठा होतोय आईबापांना माहीत नाही शिकणारी पहिली पिढी आणि ज्याच्याकडे हजारो वर्ष ज्ञान विद्या केवळ त्याचा गरिबी का श्रीमंती आर्थिक स्थितीशी संबंध नाही ज्या घरात शिकण्याची परंपरा आहे शतकानुशतक ते घर आर्थिकदृष्ट्या जरी गरीब असलं तरी आई वडीलही स्वतः शिकलेले त्यांचा आग्रह की पोरा शिकायचा कारण शिकल्याशिवाय आपल्याला भविष्य काळ नाही आंबेडकरांना चळवळी उभ्या कराव्या लागतात एज्युकेट ऑर्गनाइज एज्युटेड त्यांची एकाची स्पर्धा लावायची तुम्ही त्याला त्याच्यामध्ये गुणवत्ता निर्माण करण्याची संधी द्या संधी द्या त्याच्यासाठी राखीव जागा ठेवा आणि मग एक वेळ अशी येऊ द्यात की त्याला सांगा आता लाड नाही आता तुझ्यामध्ये गुणवत्ता आणि आता तुझी खुल्यामध्येच तुझी ही दृष्टी शाहू महाराजांच्या आदेशात दिसते म्हणजे काय काय दिसतं तर शाहू महाराज नुसतेच रिक्त तीस टक्के पोलीस पाटलाची पदं आता दलितांना द्या आणि उरलेल्या निम्म्या जागा इथून पुढच्या काळामध्ये पन्नास टक्के राखी जागा म्हणून नाही थांबले त्यांना हे कळलेलं आहे जशी वेदोक्ताच्या जखमेमधून शाहू महाराज नुसते उच्चवर्णीयांच्या अधिकारांपुरते त्यांच्या जाणीवा मर्यादित नाही राहिल्या जर शाहू महाराज फक्त वेदोक्ता करता भांडले असते तर त्याचा अर्थ होतो की ते उच्च वर्णीय म्हणजे मी क्षत्रिय आहेत म्हणून माझ्या हक्क नाही शाहू महाराजांची थोरवी आहे की त्यांना त्या जखमेमुळे चातुर्वर्णीय व्यवस्थेतलाच अन्याय समजला की जर माझी ही स्थिती तर ज्याला जन्मानेच नाकारलेलं आहे की तू गावकोसाच्या बाहेरचा आणि तू वेशीच्या आतमध्ये यायचं असेल तर गळ्यात मडकं बांधायचं पाठीला कुंचला बांधायचा तुझ्या सावलीनी विटाळ होतो ज्या जमिनीवर घोड्या गाढवा कुत्र्या मांजरांनी पाणी प्यायला चालतं त्याच्यावर तू नाही पाणी प्यालेलं चालत आणि आपण सगळे एक पण मी तुला थडग्यात गाडून त्याच्यावर माझी इमारत उभी राहणार कारण देव ईश्वर एकच आहे पण तुझी जागा पायरीपास ज्या रामाला देव मानतात तिथे जायला तुला नाही परवानगी म्हणून सत्याग्रह करावा लागले म्हणून चौदा तळे सत्याग्रह म्हणून काळाराम मंदिराचा सत्याग्रह आहे हे नाकारलेलं सातत्याने ज्याला आहे त्याला आधी त्याच्यात ती गुणवत्ता डेव्हलप व्हायला जर आधी नाही संधी दिली तर नुसत्या जागा ठेवून काही होणार नाही आहे नुसत्याच जा राखीव जागा ठेवल्यात आणि तू जे चाळीस टक्के राहू देत आता ते चाळीस टक्के त्याला मी एक सोपंही वाक्य बोलत आलो माझं म्हणणे वाक्य सोपं पण प्रचंड अर्थपूर्ण आहे राखीव जागांच्या आधारावर मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला प्रवेश मिळेल चांगला डॉक्टर किंवा इंजिनिअर नाही होता येणार चांगला डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचा असेल तर अभ्यासच करावा लागेल मग राखीव जागांच्या आधारावर मेडिकल इंजिनिअरिंगला प्रवेशचा अर्थ काय होतो की हे बघ आज नाकारली ना, ना आतापर्यंत व्यवस्थेने संधी नाकारली ना ही संधी आता कर ह्याची जाणीव शाहू महाराजांच्याही मूळ आदेशात दिसते कारण शाहू महाराजांच्या आदेशात आहे की राखीव जागा फक्त सरकारी नोकरीत प्रवेशाच्या वेळी पुढची जी पदोन्नती आहे ती गुणवत्तेवरच आधारित आहे आधुनिक काळात अगदी आता बोलले जाणारे मग शब्द आहेत रिझर्वेशन ऍट एंट्री पॉइंट प्रमोशन्स टू बी मेरिट बेस्ड आणि आमचं सूत्र असं समजून काय शाहू महाराजांच्या मूळ विचारात पण आहे आज आय ए एसमध्ये हे सूत्र वापरलं जातं आय आय टी आणि आता आय आय एममध्ये मध्ये हे सूत्र वापरलं जातं ते म्हणजे या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये राखीव जागा आहेत दलितांना चौदा टक्के आदिवासींना सात आणि आता ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आता गेल्या एक दोन चार वर्षांच्या नंतर पण त्या फक्त एंट्री पॉइंटला आहेत संधी क्रिएट केली त्या संधीमुळे गुणवत्ता निर्माण होते गुणवत्तेवर कॉम्प्रोमाइज नाही आहे एकदा तिथे गेला की पेपर सर्वांना कॉमन अभ्यास कॉमन असेसमेंट जे होणार आणि गुणांकन जे लागणार ते सर्वांना कॉमन आपल्याला परिणाम दिसून येतात तिथे आपल्या आय आय टीज आय आय एम इत्यादी आणि माझं म्हणणं आहे आपण चाणक्य तर विचारच सुद्धा नाही जातीपाती विचार म्हणजे एक फॉर्मवर सरकारी करता एक एंट्री तेवढी सोडली तर जी धोरणं चाणक्यत आपण करतो तो बिलकुल मला आत्मविश्वास आहे की एवढ्या अशा पातळीला जी चाणक्य धोरणं आपण करतो ते उद्याच्या भविष्य काळाच्या धोरणांची ती सूत्र आहेत आणि माझा दावा नाही की ती कोणतरी मी लय शाणा लागून गेलो म्हणून नवीन करतोय मला अभ्यासाने दिलेली दृष्टी मला जाणवतं शाहू महाराजांच्या मूळ आदेशात आहे की या ज्या राखीव जागा प्रवेशाच्या वेळी पुढच्या पदोन्नती मात्र गुणवत्तेवर म्हणजे मी दलित अथवा आदिवासी आहे म्हणजे मी काम बेकार करीन वर रुबाब करीन वर कोणी मला त्याच्याबद्दल बोललो तर अनटचॅबिलिटी ॲट खाली त्याच्यावर ॲक्शन घेईन आणि पैसे खाईन मी पण जातीपाती पाळीन नाही चालायचं हे जे शहाणपण आहे हे शाहू महाराजांच्या सुद्धा विचारामध्ये एक ते दिसतं दुसरं त्याहून मोठं मला म्हणायचं आहे की नुसत्या राखीव जागा देऊन शाहू महाराज थांबले नाहीत शाळा काढल्या हॉस्टेल्स काढली दीनदलित गोर गरीब ज्यांना खाणं परवडत नव्हतं त्यांच्यासाठी आहाराच्या व्यवस्था केला कपड्यांच्या व्यवस्था केला पुस्तक आणि वयांच्या व्यवस्था केला म्हणजे तुला गुणवत्ता गाठण्यासाठी काय काय हवे ते सगळं सांग ते देतो गुणवत्तेवर कॉम्प्रोमाइज नाही हे सूत्र आहे राज्यघटनेतले सुद्धा जर मूळ वाक्यरचना आणि नीट पाहिल्या तर दिसेल विदाऊट कॉम्प्रोमाइज विथ द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्वालिटी म्हणजे गुणवत्तेशी तडजोड न करता असेच आहे शब्दरचना तेव्हा राखीव जागा असाव्यात जी दिशाभूल समाजव्यवस्थेची पुढच्या वाटचालीची झालेली आहे ती की जणू राखीव जागा म्हणजे गुणवत्तेला पर्याय आहे अल्टरनेटिव्ह आहे कशाला पाहिजे गुण आणि गुणवत्ता हे उच्च वर्णीय त्यातही ब्राह्मणी आर्ग्युमेंट आहे त्यामुळे तू तु काय तुला काय चाळीस टक्के आता ह्याच्या सगळ्या बाजू आपल्याला ऐकायला मिळतात सगळ्या मिळतात आपल्याला ऐकायला तथाकथित उच्च वर्णीय ज्या मुलगा मुलगी किंवा त्याच्या आईवडील ह्यांची ॲडमिशन नाकारली जाते मेडिकल इंजिनिअरिंगला त्यानं ते बाकी राखीव जागा आणि समतान वगैरे काय समजत नाही ते म्हणतात त्याच्यामुळे माझी संधी गेली त्यांना इतिहासाचा वारसा पण समजत नाही ते म्हणतात माझ्या एक्क्याण्णव टक्क्याला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला नाही पण त्याला लेखाच्याला बेचाळीस टक्क्याला आता त्याला वापरला जाणार गेला बरीच वर्ष आहे तो शब्द आहे सरकारी ब्राह्मण म्हणजे दलित म्हणजे कोण सरकारी ब्राह्मण आणि त्याला लेखाच्याला बेचाळीस टक्क्याला मिळाले तरी इंजिनिअरिंगला प्रवेश मिळतो हा मुद्दा ऐकताना सुद्धा आपण पुढच्या वाटचालीमध्ये काही झालेले बदल लक्षात घ्यायला पाहिजे आता एक वस्तुस्थिती ही आहे की राखीव जागांच्या मधले उमेदवार आणि खुल्या संवर्गातले उमेदवार यांच्यामध्ये फार अंतर आहे असं आता नका समजू होतं सुरुवातीला हे जे चित्र आहे की चाळीस टक्क्याला मेडिकलला प्रवेश पण एक्क्याण्णवला नाही आता ते फार नाही एक आणि दुसरं विशेषतः जागतिकीकरणानंतरची जी वाटचाल आहे तिच्यामध्ये संधीची खूप मोठी उपलब्धता आहे ती जातीवर आधारित नाही त्यामुळे समजा सरकारी महाविद्यालयांच्यामध्ये राखीव जागांचं सूत्र आहे आणि तिथे विशिष्ट पद्धत माझं म्हणणे सर्व समाजांनी विशेषतः स्पष्ट बोलायचं तर त्यातल्या उच्चवर्णीयांनी आनंदाने ते, ते, ते स्वीकारावं आपल्या वाटा वेगळ्या शोधाव्यात चातुर्वर्णय व्यवस्थेने केलेला अन्याय हा तुमचा माझा सर्वांचा वारसा आहे काही जणांना वाटतं आणि काही जण विचारतात सुद्धा की आमच्या पूर्वजांनी केला आणि खरं म्हणजे पूर्वजांनी स्वतः केला असेल असंही नाही बरं का पण व्यवस्था होती अन्यायी तर म्हणून काय आम्ही फेडायचं का ते आमचं काय चुक आहे आम्ही कुठं पाळतो जातीभेद वाक्य बरोबर आहेत पण स्मार्ट पण आहेत कारण ती बोलताना आणि दृष्टिकोन बनवताना आपण एक विसरतो अनेकदा आपल्या आईवडिलांनी आणि वाडवडिलांनी जर संपत्ती कमावलेली असेल खूप मोठे वाडे टोले जंगन खूप पैसा त्यावरचा वारसा हक्क घेताना आपण म्हणतो का कधी कोणी की मी नाही कमावलेले ते तर मग ते देऊन टाका कोणाला तरी हे आई वडिलांनी कमावले ते मला कशाला ते पैसे तो म्हणतो ना वारसा हक्क मग हे समाजाच्या वाटचालीमध्ये तेच चित्र वर्तमान काळात पण आहे जर चातुर्वर्णी आणि जाती व्यवस्थेचा भीषण अन्याय माणूस म्हणून ज्याला ज्याला कळत पटत असेल तो म्हणेल की औषधावर रोगावर औषध म्हणून हा ही उपाययोजनातच सुचली भारतीय संस्कृतीला ही म्हणजे सर्वस्व आणि हीच एकमेव असंही मानण्याचं कारण नाही बुद्धीमधून नवे नवे सुद्धा यायला पाहिजेत तर वाटा शोध वेगळा शोध तुझा इनफॅक्ट जागतिकीकरणानंतर जर जी व्यवस्था झालेली आहे त्याच्यात मी तुम्हाला गॅरंटीड सांगतोय की ज्याला जे शिक्षण हवंय ते मिळण्याच्या आता व्यवस्था आहेत फक्त अपवाद मेडिकल माझ्यापाशी अजून ज्याला मेडिकलला आहे ते पण एमबीबीएस ॲलोपॅथिक मेडिसिन तेवढं माझ्यापाशी उत्तर नाही अजून त्याच्या परीक्षा होणार त्याच्या विशिष्ट राखीव जागा त्या आणि मग काही जणांना डॉक्टर व्हायचं असलं विशेषतः एमबीबीएस तरी होता येणार नाही सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर मग होमिओपॅथी शोध ॲलोपॅथिक शोध बाराक्षार निसर्गोपचार योग पॅथॉलॉजी मसाजचं शास्त्र तो गिरगाव चौपाटीवर तेलवाला बसतो पोपट घेऊन तो पण मेडिकलला माझं घोड राजापूरच्या गंगेत नाहील आलं संधी आहेत संधी आहेत मला हेच कॉलेज आहे असं घेऊन बसलो मग नाहीयेत आणि माझं म्हणणे उच्चवर्णीयांनी आर्थिक सुद्धा तक्रारी करण्याच्या कारण बदललेल्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्याला जे शिकायचं ते शिकता येण्याच्या पण व्यवस्था आहेत त्यासाठी आर्थिक शक्ती उभी करता येण्याच्या पण व्यवस्था आहेत एक मुळामध्ये मोठा मुद्दा आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे अनेकदा मला वाटतं की हा राखीव जागांचा मुद्दा पुढे करून जे भांडण चालू आहे ना ते खरोखर कचरा कुंडीमध्ये एकच भाकरी आहे त्या भाकरीच्या तुकड्या करता चाललेलं भांडण आहे आणि विकासाची दिशा पाहिजे भाकरीच वाढली पाहिजे म्हणजे जे मेटॅफरिकल बोलतो हे मी ह्याचा वस्तुस्थितीतला अर्थ ते स्टॅटिस्टिक्सने सिद्ध करता येईल ते म्हणजे चौदा टक्के दलित सात टक्के आदिवासी सत्तावीस टक्के ओबीसी आता महिलांसाठी येईल ते स्थानिक स्वराज्य संस्थात आलं तेहतीस टक्के आणि केंद्रामध्ये येऊ देत नाहीत कारण पुरुष खासदारांना त्यांची दुकानं बंद पडायची भीती वाटते बायकांनी निवडून आले की एकदा पुरुषांचं ऐकत नाहीत हे आता त्यांना कळून चुकलेलं आहे आधी वाटलं होतं की त्यांना पुढे ठेवून मागणं प्रत्यक्ष नवरा किंवा जो कोणी येतो कारभार चालू शकेल आता तसं नाही एम्पॉवरमेंट मूळ सूत्र एम्पावरमेंट सबलीकरणाचं तर दारिद्र्य बेरोजगारी कुपोषण या इतक्या भीषण समस्या आहेत की आपण असं समजूयात की उपलब्ध सगळ्याच्या सगळ्या नोकऱ्या मी म्हणतो चौदा सात सत्तावीस टक्के वगैरे नाही कुठल्या तरी एकाच समाज घटकाला त्या सगळ्याच्या सगळ्या दिल्या तरी त्या समाज घटकातला बेरोजगारीचा प्रश्न दूर होणार नाही इतकी समस्या अकराळ विक्राळ आहे महाराष्ट्रामध्ये आता मराठा समाजाला आरक्षणाची मागणी पुढे आली आता देशाची जोक करायची म्हणल्यावर की आपली विनोद बुद्धी भरपूर आहेच की वर्ष बरीच झाली पण पहिल्यांदा राजस्थानमध्ये मुद्दा पुढे आला की ब्राह्मणांना पण राखीव जागा ठेवू चांगला जोक आहे राजस्थानचा त्यावेळेला काँग्रेसचा मुख्यमंत्री होते अशोक गेहलोत विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या होत्या आणि त्याला कळत होतं की जनता नाराज आहे खांदा पलटणारे फंदा बीजेपीकडे सत्ता जाणार आहे मग ते बीजेपीच्या पायखालची सतरंजी कशी काढून घ्या तर समजुती या समजुती खऱ्या त्या खऱ्या नाहीत पण समजूती की बीजेपीचा जो मेन बेस आहे मुख्यतः वर्णी यांच्यामध्ये आणि बीजेपीच्या विचारधारा ती बीजेपीच्या जेव्हा लक्षात असते तेव्हा काही काही वेळा ते, ते म्हणतात हिंदुत्व ही आहे तिला ब्राह्मणीपणाचा आरोप आहे तिच्यावर मग बीजेपीचा जर सपोर्ट बेस काढून घ्यायचा तर काय करा चाईट घालायची बी ब्राह्मणांना राखीव जागा जाहीर करा पहिल्यांदा कोणी जाहीर केल्या आधी राजस्थान सरकार आणि उत्तर प्रदेशचं मायावतीचं सरकार ह्यांनी ब्राह्मणांना राखीव जागा जाहीर केल्या बरं मग ते अशोक गेहलोतनी मांडलं की आमचा इलेक्शन मॅनिफेस्टोत आम्ही मांडणार आहोत की ब्राह्मणांना राखीव जागा तर त्यावेळेला बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष ते व्यंकय्या नायडू त्यांनी दोन दिवसात दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं केंद्रामध्ये सरकार एनडीएचं होतं म्हणजे भाजप प्रणित की देशात आमचा जर जा विजय झाला तर आम्ही देशभर देऊ ब्राह्मणांना पाच टक्के जागा येड्याचा बाजार म्हणजे राखीव जागा ही काही तात्पुरती व्यवस्था आहे का परमनंट करायची आहे आणि जातीपाती विसरायच्या आहेत आणि एकसंध समाज करायचा आहे का पुन्हा पूर्वीसारख्या सगळ्यात जातीपाती पक्क्या आणि मग ज्याचे जेवढे जा टक्केवारी प्रत्येक गोष्टी त्याला ते तेवढे टक्के हे क्रिकेटच्या टीममध्ये पण ठरवा किंवा अकरा जणांच्या मध्ये एवढे सवर्ण एवढे ओबीसी एवढे ओपन कॅटेगरी आणि दलित बॅट्समनच्या चाळीस रन म्हणजे सेंचुरी यापुढे हे मी बोलल्यामुळे कोणाला कल्पना सुचली तर गोष्ट वेगळी पण कितीही हसत असलो तरी ऍक्च्युली उत्तर त्यात आहे उत्तर आहे मित्र हो सेंच्युरी ही सेंच्युरीच तुझ्यातली गुणवत्ता जोपास समाज व्यवस्थेने आजपर्यंत नाकारलं का ती मिळायला जे हवंय ते सगळं दिलं पाहिजे उपलब्ध करून गुणवत्तेवर कॉम्प्रोमाइज नाही सेंच्युरी विनोद कांबळेची किंवा सचिन तेंडुलकरची सेंच्युरी ही सेंच्युरीच आहे विनोद कांबळी कांजूर मार्गला झोपडपट्टीत लहानाचा मोठा झाला सचिनच्या घरामध्ये शतकानुशतक शिकण्या करण्याची सर्व परंपरा आहे त्या संस्कारांच्या माणसाच्या व्यक्तिमत्वावर वागण्या बोलण्यावर परिणाम होतातच यश पचवायला सुद्धा एक ताकद लागते नुसता बॅट्समन म्हणून पाहिला तर सचिनच म्हणतो की विनोद कांबळी जास्ती चांगला बॅट्समन आहे गुरु समान आचरेकर आहार जो दिला पाहिजे जर सचिन वर्गातला आहे त्याच्याकरता तुम्ही काळजी नका करू त्याला म्हणतो तुझं बघ ज्याला व्यवस्थेने आजपर्यंत हे नाकारलं त्याच्याकरता त्याला दूध द्या त्याला युनिफॉर्म द्या त्याला जास्ती वेळ बॅटिंग शिकवा दोघही समान असले तर वाटल्या संधी पण आधी त्याला द्या पण गुणवत्तेवर कॉम्प्रोमाइज नाही तुला बॅटिंग उतरायचं का बॅटिंगला सेंच्युरीस आहे विनोद कांबळेला संधी मिळाली तेव्हा त्यांनी डबल सेंचुरीज मारून दाखवल्या मी पुन्हा पुन्हा म्हणतो की हे शहाणपण शाहू महाराजांच्या सुद्धा आदेशात आहे आता महाराष्ट्रात मुद्दा पुढे आला मराठा समाजाला आरक्षण खरोखर मला आश्चर्य वाटत मला अनेकदा विचार करून काही कर बोललं जात आहे का? का फक्त पॉलिटिकल मोबिलायझेशन महाराष्ट्रामध्ये मला दुःख होत की जाती अर्थाने हा वापरायला जाती अर्थाने जो मराठा समाज आहे हा सुमारे अठ्ठावीस टक्के पण मी महाराष्ट्राच्या मराठा समाजाचं मी नेहमी वर्णन केलेलं की हा कणा आहे समाज व्यवस्थेत म्हणजे काय बाकीचे समाज आणि जाती काय कमी महत्वाच्या का सगळेच आहेत समान आहेत ना मुळात तो सत्ताधारी वर्ग आहे तो एक मे साठ पासून आजपर्यंत आणि केवळ मुंबईतली सत्ता नव्हे मंत्रिमंडळातली संख्या नव्हे गावातल्या प्राथमिक सहकारी सोसायटी पासून ते डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँक अॅग्रिकल्चरल प्रोड्यूस अँड मार्केटिंग कमिटी कृषी उत्पन्न बाजार तुम्ही कुठल्याही इन्स्टिट्यूशन्स घ्या गेली पन्नास वर्ष मराठा समाजाचं प्रभुत्व आहे हे मी वस्तुस्थिती म्हणून सांगतोय माझी अजिबात तक्रार नाही त्याबद्दल सर्वांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे तर महाराष्ट्राचा बहुजन समाज या नात्याने मग मराठा समाजाची पण जबाबदारी आहे की सर्वांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे आहेच बहुजन समाज आणि त्याच्या हातात गेली सत्ता आणि पदक काही कोणीही तक्रार कर त्याच्यात दुसऱ्यावर अन्याय आणि शोषण असेल तर जरूर तक्रारू शकेल पण अशी पन्नास वर्ष सत्ता भोगल्यावर एक विशिष्ट घटक उठतून अजूनही परत राखीव जागांचीच मागणी करतो आता कोणी अन्याय केलाय म्हणजे मराठा समाजामध्ये मागासले पण नाहीये काय गरिबी नाहीये दारिद्र्य नाहीये शोषण नाहीये मराठा समाजातल्या स्त्रीची स्थिती ही काय फार समतापूर्ण आहे का नाहीये ना आहे ना प्रॉब्लेम आहे आता प्रत्येकाने उठून त्याला राखीव जागा ह्याच्यात उत्तर नाही उत्तर सर्वांची गुणवत्ता जोपासण्यात आहे मला मुळातच मुळी मी समाजासमोर प्रश्न विचारत आलो की दारिद्र्य कुपोषण बेरोजगारी हिला जात असते काय राजस्थानमध्ये गुज्जर समाजाचं चा आंदोलन चालू आहे देशाचं चा चित्र काय बदललंय की आता जो समाज समूह म्हणजे जात उठते आम्हाला मागासवर्गीय म्हणून जाहीर करा म्हणून आंदोलन मला ऍक्च्युली खरोखर सांगतो की मला आश्चर्य वाटतं की लाज कशी नाही वाटत की आम्हाला मागासवर्गीय म्हणून जाहीर करा समाजाची परिवर्तनाची दिशा पाहिजे की जे आपले मागासवर्गीय बांधव आहेत त्यांचा मागासपणाउलट संपत संपत सगळाच समाज प्रगतीच्या टप्प्यावर पोहोचला मला हाही प्रश्न पडतो की मुळात अख्खा देश मुळात परवा परवापर्यंत दरिद्री आहे आर्थिक निकष पाहिले विकासाचे तर तो अंडर अंडरडेव्हलप्डच आहे त्याच्यामध्ये ऐंशी टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे ती शेती फार उपजाऊ नाही दरडोळी कमी आहे तर मग देशामधली बहुसंख्य जनता निघणारच आहे ना हो मागास देशच मागास आहे त्याला जातीपातींवर केवळ वा निकष वापरून जर दरवेळेला म्हणत गेलो म्हणजे इक्विलिब्रियम हरवतोय आता इक्विलिब्रियम हरवतोय त्याचा ज्याने त्याने उठायचं मला आणखी एक बोचरं वाटलं तरी मी तुम्हाला आणखी एक इम्प्लिकेशन लक्षात आणून देतो मराठा समाजाला जर मागासवर्गीय म्हणून यापुढे जाहीर करायचं असेल तर वेदोक्त प्रकरणात टिळकांचं काही चुकलं नाही शाहू महाराजांचं चुकलं कडक आहे कानाला ऐकायला वाटेल अचानक जे म्हणतात की मराठा समाजाला जा हे द्या आरक्षण द्या राजकीय मागणी आहे मतदानावर आधारित आहे दुकानं चालवायची आहेत की सरकारने बापट आयोग म्हणून नेमला त्याच्यावर मला ह्याची दोनशे टक्के खात्री आहे की त्याला विरोध करणारे त्याच्या आडनावाकडेच बोट दाखवणार आहे किंवा मा आम्हाला बापट कसा म्हणेल आम्हाला राखीव जागा पाहिजे मग कोण म्हणेल कोळसे पाटलांना नेमा आयोग जस्टिस पी बी सावंतांना नेमा पण व्यवस्थ जातीय व्यवस्थेच्या अॅनालिसिसच्या की महाराष्ट्राच्या समाज आणि राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेमध्ये अख्खा मराठा समाज म्हणजे मागासवर्गीय प्रॉब्लेम्स आहेत येस ते देशाच्या राज्याच्या संपूर्ण विकासाचे सर्वांचे प्रॉब्लेम आहेत ते काही दारिद्र्य बेरोजगारी फक्त मराठा समाजात आहे सबग त्यांना राखीव जागा द्या हे चूकच निकष ठरेल आहे दारिद्र्य बेरोजगारी कुपोषण शिक्षण हे आहेतच भीषण प्रॉब्लेम सगळ्या देशाचे आहेत पुन्हा पुन्हा माझं मन शाहू महाराजांकडे जात्र त्यांनी शाळा काढल्या साक्षरतेची चळवळ हाती घेतली मला आज पडत राहणारे हे अनेक प्रश्न आहेत की खरोखर पहा तुम्ही की दारिद्र्य कुठे जास्ती दलित समाजात आहे अजूनही जास्ती अजूनही आहे उघड्या डोळ्यांनी नीट विचार करा आज घरी जाताना सुद्धा पुण्याकडे नीट बघत जा आणि मला तुम्ही बंगल्यांच्या सोसायटीवर किंवा टोलेजंग अपार्टमेंटवर निळा झेंडा दिसतो का ते सांगा निळा झेंडा नेहमी झोपडपट्टीवरच दिसेल पक्षीय राजकारणाबद्दल नाही बोलतोय मी निळा झेंडा म्हणजे रिपब्लिकन पक्षाचा आहे माणूस म्हणून आणि भारतीय म्हणून तुमच्या काळजाचा नाही का ठोका चुकत की स्वातंत्र्याची त्रेसष्ट आणि महाराष्ट्र राज्याची पन्नास वर्ष झाली तरी अजून जर झोपडपट्टीत कोण राहतं बहुसंख्येने दलित कुपोषणाचा प्रॉब्लेम कोणाला होतो बहुसंख्येने आदिवासी बेरोजगारीची सर्वात गंभीर समस्या कुठे आहे अजूनही दिसेल की दलित आणि आदिवासी समाज घटकांच्या मध्ये आहे त्याला जात आहे का कुपोषण बेरोजगारी या सगळ्या त्याला उत्तर आर्थिक विकासाची शोधाला हवीत आणि मग धोरणं पाहिजेत त्या विकासाची फळं समाजाच्या सर्व घटकांना मिळतील इतकंच नव्हे तर पहिल्यांदा ती आजपर्यंतच्या वंचित घटकांना मिळतील अशी पाहिजे आर्थिक व्यवस्था आर्थिक आणि सामाजिक धोरणं जी आहेत अशी पाहिजेत पण फायनली पुन्हा पुन्हा ध्रुपद यावं असं मूळ सूत्र येत राहील की त्याच्यातल्या गुणवत्तेवर नाही जोड ती मिळव त्यामुळे आय आय टी आय आय एम किंवा आय एस मध्ये जसं प्रमोशन तिथे संधी आहे मग काळाबरोबर राखीव जागांची अंमलबंद तुम्ही एक साधा आणखीन एक स्टॅटिस्टिक्स लक्षात घ्या शासनाच्या क्लास वन टू थ्री फोर तथाकथित राज्यात वन टू थ्री फोर हा शब्द वापरला जातो केंद्र सरकारमध्ये एबीसीडी वापरला जातो माणूस आणि भारतीय असाल आणि आपापल्या जातीपातींच्या वर उठत असाल तर प्रत्येकाला बोचरं वाटेल आज थोडा तरी वेळ उशिरा झोप लागेल असं हे स्टॅटिस्टिक्स आहे हा? ते म्हणजे क्लास वन आणि टू मध्ये राखीव जागांची पद भरली जात नाहीत रिकामी राहतात आणि क्लास थ्री आणि फोर मध्ये ती राखीव जागांच्या पलीकडे जाऊन आपलेच ते जे समाज घटक बांधते भरलेले असतात मेजॉरिटी ठोका नाही चुकत की हे कसं होतं हे सोशल डायनेमिक्स कसं काय होतं एकोणीशे एकोणनव्वद पर्यंत तर राखीव जागांच्या बद्दलचं सूत्र होतं नोकऱ्यांमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये की पद भरण्याची तीन वर्ष वाट पाहिजे आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ह्याच्यासाठी असेल ते जर भरलं गेलं नाही तर ते तीन वर्षांनंतर ऑटोमॅटिकली ओपन कॅटेगरी मी तुम्हाला परत सांगतोय की बोचरं वाटलं तरी स्पष्टपणे सांगतोय की पद्धतशीरपणे तीन वर्ष भरलंच जाणार नाही असं केलं जायचं आणि जा। ते झालं तीन वर्ष की म्हणायचं आता भरलं नाही गेलं आता ते खुल्या संवर्गात गेलं मग व्ही पी सिंग ज्या वेळेला पंतप्रधान होते त्यांनी आदेश काढला की ठीक आहे शेड्यूल कास्ट शेड्यूल साठीची जी पद भरलीच गेली नाहीत रिकामीच ठेवा तेवढ्या व्हेकन्सीज राहू द्यात आणि म्हणजे ते संबंधित डिपार्टमेंट कमी मॅनपॉवर सहित काम करेल मग पदं भरली जायला लागली तरी आज वीसशे अकरा मध्ये सुद्धा चित्र दिसतं स्टॅटिस्टिक पहा अख्या भारताचं पहा महाराष्ट्राचं पहा कुठल्याही राज्याचं क्लास वन आणि टू खुल्या संवर्गातल्या तर भरल्याच जातात दलित आणि आदिवासी म्हणजे रिझर्व्ह ओबीसी भरल्या जातात तुम्हाला व्हेकन्सीज दिसतील दलित आणि आदिवासी घटकांमध्ये आणि क्लास थ्री आणि फोरमध्ये परत मेजॉरिटी दलित आणि आदिवासी हे कसं आहे चित्र आपल्याला हवा का नको समतापूर्ण समाज मी या भूमिकेपाशी येत राहीन जर देश सगळ्यांचा असेल आणि जर देशाच्या विकासाची इमारत म्हणजे कुणातरी एका समाज घटकाला खाली थडग्यात गाणला आहे आहे आणि त्याच्यावर इमारत विकासाची तर तो विकास नाही तो टिकाऊ पण नाही तो सर्वांचा पण नाही ऑल इन्क्लुझिव्ह मग धोरणं पण तशी पाहिजेत तर बॅलन्स यात आहे की संधी दिल्याने गुणवत्ता होते ही बही संधी आहे गुन, गुण गुणवत्ता निर्माण होते वेळेत संधी मिळाली नाही तर ती जाते मग प्रश्न असा उद्भवतो की कि ही किती काळ मग की इनडेफिनेट का पाच हजार वर्ष आमच्यावर अन्याय झाला आता आम्ही तुमच्यावर पाच हजार वर्ष करणार ही एका समतेची संकल्पना ही पण सूर काही काय वेळेला व्यक्त होताना दिसतात हे भोच भयंकर अस्वस्थ करणार आहे आपण चाणक्यमध्ये सरकारची मदत आता घेतच नाही आपणच ठरवलं की आपण चारणे पण सरकारचे मागणार नाही पण दहा वर्षांपूर्वी एक वेळ अशी होती की आपल्याला केंद्र सरकारची एक योजना होती ती म्हणजे शेड्युल्ड कास्ट शेड्युल्ड ट्राईब मुलामुलींच्यासाठी स्टायपेंड देऊनची योजना स्टायपेंड की यू पी एस सी आय एस झाले कारण ती पदं भरायला पाऊल उचललं पावलं बरोबर आहे की तिचं पदं रिक्त जात आहेत तर दलित आदिवासी समाज घटकातल्यांना विशेष प्रशिक्षण द्या ते फुकट द्या नुसतं फुकट नाही ते देताना त्यांना शिष्यवृत्ती द्या तर मग त्या आय एस आय पी एस इत्यादी उच्च सेवांच्या मधल्या ज्या रिक्त जागा आहेत त्या भरल्या जातील म्हणून चाणक्याकडे सोपवण्यात आलं त्याचे लाखो रुपये येतात तर ता मित्रो आपला अनुभव असा की तासाला यायचंच नाही खरं म्हणजे पुढे परीक्षा पण द्यायचीच नाही पण स्टायपेंड मिळतो म्हणून अर्ज पण करायचा आपला आग्रह आपण ओळखत नाही जातपात सहा म्हणजे पाच पंचावन्न ही टेस्ट अनुपस्थित राहायचं असेल तर लेखी पूर्व परवानगी छोटी वाटली तरी ही सूत्र आहेत पुढच्या गुणवत्तेच्या विकास ती सर्वांना समान तर मला संख्या कमी पण मला असे ऐकवणारे विद्यार्थी निघाले चाणक्याचे जे या योजनेखाली होते की तुम्हाला काय करायचं आम्ही येतो का नाही येतो कारण केंद्र सरकारची योजना आहे तिचा तुम्हाला मिळायचा तो पैसा मिळतोय आम्हाला आमचा स्टायपेंड इकडे टाका आणि मी सांगले मी तुला स्टायपेंड पण देणार नाही मला केंद्राचे पण पैसे नको चल घेऊन जातो आणि आपण चाणक्यात मग काय करतो आपण विचारतच नाही जात पात धर्मपंथ एंट्रन्स सर्वांना कॉमन त्याचे मार्क सर्वांना कॉमन संधी विशेष हव्यात कोणी जर म्हणला माझ्याकडे क्षमता नाही आहे एवढी फी देण्याची आपण विचारत पण नाही जात म्हणजे जा ऐकताना तुम्हाला काही जणांना वाटेल की आपण समाजात जे मांडायचा प्रयत्न करतो ते सूत्र आर्थिक निकषांवर आरक्षण आर्थिक म्हणजे प्रवेश तर कोणालाच नाकारायचा नाही तू ही टेस्ट दे चाणक्यातले हे नियम पाळ आणि तुझी गुणवत्तेची जोपासना कर परफॉर्मन्स टॉप क्लास पाहिजे तो दिसतो तो, तो जे चाणक्यमधलं मग यशाचं प्रमाण दिसतं त्याच्यामध्ये ओबीसी दलित आदिवासी संवर्गातले सुद्धा आपले विद्यार्थी खुल्या संवर्गात खणखणीत गुणवत्तेवर यश मिळवतात आपला हमालाचा मुलगा आय एस होतो वडार समाजातला पण मुलगा आय एस होतो आणि परवा परवापर्यंत गुन्हेगार जमात समजली गेली असा पारधी समाजातला पण आय एस होतो मुली झोपडपट्टीत राहणाऱ्या दलित समाजातल्या खुल्या संवर्गात होतात कारण आपल्या परीने आपण जमतो ते हे सूत्र करतो समतापूर्ण समाजाकडची वाटचाल त्यासाठी काही काळासाठी राखीव जागांची आहे गरज किती हा गुंतागुंतीचा प्रश्न आहे ही परमनंट आहे का ध्येयाची मूळ दिशा पाहिजे की एक ना एक दिवस असा यायला पाहिजे की आता समान झाले स्थापन आता हा माझ्या कमी टक्क्याला मिळेल प्रवेश मेडिकल इंजिनला वाला भाकर तुकडा मला नको तर मी माझं गुणवत्तेचं खणखणीत नाणं तुमच्या बाजारामध्ये बावन कसे सोने वाजवतून घेतो अशी सामाजिक उत्क्रांती असं जेव्हा घडेल ती वेळे की आता समाजातून वेगळ्या राखीव जागांची व्यवस्थेची गरज नाही तर सगळा समाज एकसंधपणे आणि जी अनेक धोरणं माझाही प्रयत्न आहे ती सुचवण्याचा त्या दिशेने आपल्याला दिसेल प्रगती आणि हेही मी अज्ञातातून बोलतोय असं नका समजू ऑलरेडी काही सूत्र त्याची पुढे आलेली आहेत जसं शाहू महाराजांच्या विचारातून आणि त्या मूळ सूत्रातनं की रिझर्वेशन ऍट एंट्री पॉइंट प्रमोशन्स टू बी मेरिट बेस्ड तसं दुसरं गेल्या अनेक वर्षांमध्ये पुढे आलेलं सूत्र आहे प्रिन्सिपल ऑफ सिंगल जनरेशन बेनिफिट म्हणजे राखीव जागांचा फायदा किती काळ देत राहायचा त्या टक्केवारी राहू द्या तेवढी की चौदा टक्के आज दिसून काय येतं राखीव जागांचा अभ्यास करताना समजा दलित समाजामध्ये चौदा टक्के राखीव जागा आहेत तर अजून त्या राखीव जागांचा फायदा दलित समाजा अंतर्गत सुद्धा सर्व जातीपातींपर्यंत पोचलेला नाही कारण त्या राखीव जागांचा फायदा घेण्या एवढी ज्यांच्याकडे जाणीव प्रगल्भता आणि गुणवत्ता आहे ते घेतात त्याचा फायदा आणि खरोखरच आय एस ऑफिसरचा मुलगा आय पी एस ऑफिसरचा मुलगा भारताच्या सभापतींचा मुलगा किंवा मुलगी दोन दोन पिढ्या ओळीने आय एस आय पी एस आहेत आहे का योग्य प्रश्न की ह्यांना काय गरज आहे राखीव जागांची तुम्ही खुल्या संवर्गामध्ये कॉम्पिट करा म्हणा तर ते लांबचंय तत्व असं नका समजू तुम्ही मग मग जो आर्थिक निकष येतो तो आर्थिक निकष सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार असा वेगळ्या मागल्यादारांनी काही घटकांमध्ये आल्याच जमा आहे आणि मला माझ्या दृष्टीला जी जाणवते राखीव जागांच्या प्रश्नाची चा वाटचाल त्याच्यात मला असं वाटतं की क्रमाक्रमाने ते येणार त्या सूत्राचं नाव आहे क्रिमिलेअर थिअरी तर एक एकोणीसशे एक्क्याण्णव सालची इंद्रा साहनी केस आहे सुप्रीम कोर्टातली इंद्रा साहनी केस ओबीसीना राखीव जागा प्रथम त्याच्यात आल्या त्या चॅलेंज केल्या सुप्रीम कोर्टाच्या फुल बेंचने ऐकलं आणि निकाल दिला तर मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार ज्या ओबीसी संवर्गासाठी राखीव जागा होत्या त्या राज्यघटनेला धरून आहेत असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला पण तो देताना सांगितलं की ज्यांचं उत्पन्न एका विशिष्ट मर्यादेच्या वर असेल त्यांना मात्र ह्याचा फायदा घेता येणार नाही ना ना। त्यांनी खुल्या संवर्गातच कॉम्पिट करावं लागेल म्हणजे लेअरचं प्रिन्सिपल आलं मग उद्या ते कदाचित दलित आदिवासी समाजात येण्याची भाषा बोलली जाईल का आता महिलांसाठी ज्या राखीव जागांचा प्रश्न पुढे येतो प्रथम तो स्थानिक स्वराज्य संस्था नंतर लोकसभा विधानसभा महाराष्ट्रामध्ये एम पी एस मध्ये महिलांना आहेतच राखीव जागा ऑलरेडी क्लिमिअर क्रिमिलेअर थिअरी लागू आहे दलित आदिवासी समाज घटकांना लागू नाही मग हे कसं झालं हे बदलाचंच आणखी एक पाऊल झालं ना अंमलबजावणीतलं सूत्र झालं मी त्याचं अनालिसिस सांगणार आहे पण आधी एक ठळक मुद्दा आधी नोंदवून ठेवतोय आपल्याला वाटतो तितका आर्थिक निकषांवर आरक्षण हा मुद्दा तितका सोपा नाही एवढी गुंतागुंत लक्षात घ्या आपल्याला वाटतो तितका नाही सोपा आर्थिक निकषांवर आरक्षण आरक्षणामागची राखीव जागांमागचं मूळ सूत्र काय तर व्यक्तीचं समाजातलं स्थान जन्मानी ठरतं तेव्हा समाजात तो कोण आणि मग मिळणाऱ्या संधी किती मिळणार का नाही मिळणार हे त्याच्या जन्मावरनं ठरणार म्हणजे ज्या शापाला उत्साप म्हणून उत्तर म्हणून हे सूत्र आहे ते मूळ जाती व्यवस्था हे सूत्र आहे त्यामुळे राखीव जागा ठरताना प्रथम हिंदू समाज व्यवस्थे अंतर्गतच्या वंचित घटकांना म्हणून निकष वापरायचे झाले तर असं आर्थिक ब्राह्मणांमध्ये गरीब नसतात का आहेत पण ज्याचे डोळे उघडे तो नाकारणार नाही की ब्राह्मण असो उच्चवर्णीय असो मराठा सम त्यातली गरिबी आणि दलित आदिवासी गरिबी या गरिबी गरिबीत सुद्धा जमीन आसमानाचा फरक आहे आणि घरातल्या संस्कारांमधनं मग त्या मुलाबाळाला काय मिळतं आणि जो शतकानुशतक नाकारलेल्या इथे चाणक्यत शिकलेली पहिली पिढी आता आय आए, आय एस आय पी एस होते हे मला डोळ्यांना पाहायला मिळतं आणि माझं मन भरून येतं गावाकडल्या आईबाप अजून कोण धनगर आहे कोण अमुक आहे गुरं चारतो डोक्याला मुंडाचं असतं ते गावाकडली जी काही शहाणी सदाशिव पेठी माणसं ज्याला गावढळ भाषा म्हणतात ती बोलतात पण पोरगा किंवा मुलगी आय एस आय पी एस झाली असते एक जनरेशन केवढं मोठं सामाजिक परिवर्तन आहे ते संधीशिवाय झालं नसतं त्यामुळे विसरू नका की राखीव जागांच्या मुळे सामाजिक विकासाची पावलं पडली आणि ती संधी मिळाल्यामुळे प्रगतीच्या पावला अनेक जण आपल्याला पुढे जाताना सुद्धा आपल्याला दिसतात मग गुंतागुंतीचे प्रश्न त्यामुळे केवळ आता आर्थिक निकष वापरा असं नाहीये तर पहिलं पाऊल जन्मावर आधारित समाजातलं स्थान त्याच्या अंतर्गत आर्थिक निकष लावा ते क्रिमिलेअर थिअरी हे सूत्र येतं की जर चौदा सात सत्तावीस येतील त्या महिलांसाठी आणि ज्याच्यावर केंद्रातलं महिलांसाठीच्या राखीव जागांचं विधेयक अडून पडलेलं आहे तो मूळ मुल मुद्दा मुलायमसिंग अँड कंपनी यांनी उपस्थित केलेला त्यांच्या अनेक मुद्द्यांच्या मध्ये तथ्य नाही पण ज्याच्यात तथ्य आहे ते सूत्र आहे की महिलांसाठी ज्या राखीव जागा आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्ही ओबीसी दलित आणि आदिवासी महिलांसाठीची ठरवा अन्यथा महिलांसाठीच्या राखीव जागा ह्या सर्व उच्च वर्णीयांकडे जातील मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय की त्या युक्तिवादात फारसं चूक नाही काही त्याच्यावर अडून पडलं आहे मुलायमसिंग यांच्या प्रामाणिकपणावर माझा विश्वास नाही आहे मुलायमसिंग यांना मुळात हे विधेयक नको आहे आणि केंद्रामध्ये म्हणजे लोकसभा विधानसभेमध्ये महिलांना तेहतीस टक्के राखीव जागा मिळण्यात बहुसंख्य पुरुष खासदारांचा विरोध आहे कुठल्याही पक्षातल्या असू द्याने कुठल्याही विचारधारेतले त्यामुळे गेल्या एकोणीस वर्षात सत्तेत आहेत ते आणि विरोधात आहेत ते यांचे ठरलेले डायलॉग त्या महिला विधेयकाबद्दल बोलले जातात त्यामुळे सत्तेत आहेत त्यांचं स्क्रिप्ट त्यांचं ठरलेलं आहे की आम्हाला हे महिला विधेयक झालेलं हवंय आतून सगळे जुळलेले आहेत त्यामुळे विरोधात आहेत मग त्यांनी आवाज करायचा आणि होऊ नाही द्यायचा म्हणजे सत्तेतले म्हणाल मोकळे की आम्ही आणणार होतो की विषय पहिल्यांदा चालू झाला तेव्हा सरकार काँग्रेसचं होतं मग नॅशनल फ्रंट एन एफ एल एफ आलं मग भाजप प्रणीत आलं एनडीएचं परत काँग्रेस आलं गेल्या एकोणीस वर्षात भारतात आणि महाराष्ट्रात सुद्धा सगळे पक्ष आलटून पालटून कुठल्या ना कुठल्या तरी वेळी सत्तेत बसले किंवा विरोधात बसले धोरणात बदल नाहीच आहे डायलॉग ठरलेत की सत्तेत बसलेल्यांनी काय डायलॉग बोलायचे आणि विरोधात बसलेल्यांनी काय डायलॉग बोलायचे त्यामुळे जी मेल डॉमिनेटेड किंवा मेल शॉविनिस्टिक राजकीय व्यवस्था आहे तिला टवका नकोय उडायला हे तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे चूल आणि मुलं आवृत्ती तेवढं करा आमच्या दुकानावर नका ताचाणू म्हणून महिलांच्या आरक्षणाला सुद्धा विरोध आहे पण पडत जाणारी सूत्र आणि पावलं आपल्याला जी दिसतील मग त्याच्यामध्ये जर क्रीमी लेअर आलं सिंगल जनरेशन बेनिफिट आलं रिझर्वेशन ॲट एंट्री पॉईंट आणि प्रमोशन टू बी मेरिट बेस्ड करत आलं करत करत खरोखर वाटचाल व्हायला पाहिजे की मुळामध्ये समाज शंभर टक्के साक्षर आहे शिक्षणाच्या संधी सर्वांना आहे त्या मिळताना जे वंचित समाज घटक आहेत त्यांना त्या मिळाव्यात यासाठीच्या सर्व व्यवस्था करा परत मन शाहू महाराजांकडे जातं की हॉस्टेल आली शाळा आल्या हॉस्टेलांवर पण शाहू महाराजांना लक्षात आलं की आपण सर्वांसाठी हॉस्टेल करतो तरी पण उच्च ते मोनोपोलाइज करतात म्हणून त्यांनी आणि मग निहाय हॉस्टेल्स काढणं चालू केलं फायनल प्रिन्सिपल गुणवत्ता मिळव पण गुणवत्तेवर कॉम्प्रोमाइज नाही ही समाजाची वाटचाल अंतिमतः एकसंध समाज घडण्याकडे जायला हवी माझ्या मते त्यामध्ये एक प्रचंड मोठा धोका विशेषतः गेल्या काही वर्षांमध्ये तयार झाला तोही परत मी झाला बिलकुल स्पष्टपणे अत्यंत संकुचित राजकारण म्हणतो निवडणुकींचं आणि मतांचं त्यासाठीचा हा राडा आहे तो म्हणजे आंध्र प्रदेशनी प्रथम मुस्लिम समाजाला राखीव जागा ठेवल्या धार्मिक आधारावर राखीव जागांची राज्य घटनेत तरतूद नाही धार्मिक आधारावर तरतूद नाही एवढंच नाही तर घटना समिती जेव्हा बसली अठ्ठेचाळीस ते पन्नास या काळामध्ये त्यावेळेला मॉर्लेमेंटो सुधारणांनुसार होत्या ना मुस्लिम समाजाला विभक्त मतदारसंघ पण म्हणजे राखीव जागा त्या घटना समितीने नी नीट विचार करून सर्वानुमते एकमताने त्या घटना समितीवर आपले मुस्लिम प्रतिनिधी पण होते ख्रिश्चन पण होते सर्व धर्म मानणारे होते धर्म न मानणारे होते तर धर्मावर आधारित नको त्यांनी हे देशाचं फाळणी रक्तपाठ आणि वाटतोळ केलं हे केलं आता परत चालू झालं सच्चर आयोग नेमला गेला मग अशी मी काही वेळापूर्वी जसं मराठा समाजाविषयी म्हणत होतो की दारिद्र्य मागासले पण आहे का नाही आहे ना मग तसं मुस्लिम समाजामध्ये जो आपलाच आहे भारतीयच आहे मग दारिद्र्य मागासले पण कुपोषण आणि मुस्लिम समाजातल्या स्त्रीची दुरवस्था हे ना इथं प्रॉब्लेम आहेत ना तिच्यावरची उत्तरं धार्मिक निकषांवर नको आहेत शोधली जायला पण मत चार टक्क्यांचा तुकडा फेकला तरी आंध्र प्रदेशच्या निर्णयात एक सुज्ञता आहे बरं का त्याच्यात ती लक्षात घेणंही परत आवश्यक आहे आंध्रनी सरसकट मुस्लिम समाजाला चार टक्के राखीव जागा असा नाही निर्णय मुस्लिम ओबीसी म्हणजे आंध्र प्रदेशनी आंध्रातल्या समाजव्यवस्थेतले धर्मानी मुस्लिम पण समाज घटकांमध्ये जातीनुसार ज्यांचं ओबीसी असं वर्गीकरण येईल असं राखीव जागा ठेवल्यात त्या चार टक्के मग मान्यता आली काय ला की भारतातल्या इस्लाममध्ये जातीय ख्रिश्चानिटीमध्ये आहेत जाती शीख जे शीख समाज शीख शीख धर्म ही मुळात समाज सुधारणा चळवळ आहे आणि तो हिंदू आणि मुस्लिम धर्मांचा आणि विचारांचा सिंथेसिस आहे त्या शीख धर्मात सुद्धा जातीपाती आणि मग उच्चवर्णी आणि मजहबी शीख म्हणजे दलित शीख त्यांना राखीव जागा असतात म्हणजे ज्या जो प्रॉब्लेम मी गेल्या काही काळापूर्वी बोलत होतो तशातलाच पण धार्मिक निकषांवर राखीव जागांचं सूत्र पुढे येणे हे जर शहाण्या माणसांना कळत नसेल की नव्या फाळणीची सुरुवात आहे केंद्रानी रंगनाथ मिश्रा आयोग नेमला मिश रंगनाथ मिश्रा, मिश्रा हे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते काही काळापूर्वी त्यांनी शिफारसी दिल्या त्या जर वाचल्या तर त्या एकोणीसशे सत्तावीसमध्ये महम्मद अली जिनांनी सायमन कमिशनला जे चौदा कलमी सनद सादर केली त्याची एकविसाव्या शतकातल्या आवृत्ती आहे आम्ही काही शिकलो का म्हणजे की देशातला हिंदू मुस्लिम तणाव कशाने वाढला कशाने दंगली झाल्या पुढे कशाने फुटला आम्ही मुस्लिम म्हणजे राष्ट्र वेगळं या मागणीला बळ मिळालं आणि ते तत्वता मान्य नसून सुद्धा पुढे पाकिस्तान बनलं बांगलादेश बनलं ना आता उरावर नाचायला आहे पण आर्मीमध्ये मुस्लिमांची वेगळी जनगणना करा म्हणजे खरं म्हणजे नेहरूंनी सुद्धा जी मागणी नाकारलेली होती की पोलीस विल बी पोलीस त्यामध्ये मुस्लिम राखीव आणि हिंदू राखीव आणि मग दंगलींच्या वेळेला पोलीस काम काय हिंदू पोलीस हे मुस्लिमांवर गोळ्या घालणार आणि मुस्लिम पोलीस हिंदूंवर गोळ्या हे करायचं आहे काय आणि जे जातीपातींचं सर्व विषय त्याच्यामध्ये आता मला माहिती आहे की महाराष्ट्रातल्या काही संघटना त्या जातीवर आधारित आहेत तरी एक वेळ माझं काही म्हणणं नाही पण त्यातल्या काही दुसऱ्या जातीपातींबद्दलचा भयानक विषारी द्वेषच निर्माण करतात त्या आता निघाल्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन कराल माझ्या शुभेच्छा आहेत पण प्रश्न असा आहे की तो अधिकारी झाल्यावर तो विशिष्ट जातीचा म्हणून अधिकारी काम करणार का तो आता मी पदावर आहे सर्व भारत देश एक आहे रूल ऑफ लॉ इक्वालिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ की मला माझ्या फक्त बिरादरीचं कल्याण करायचं आहे ज्या प्रोसेसमधनं तो तिथे पोचणार आहे पोचल्यावर त्यांनी त्याच्यावर उठायचं का नाही उठायचं की आता नाही जातपात आम्हाला आमच्या देश आणि संस्कृतीबद्दल जरा जरी जर काळजी असेल तर जाण्याची दिशा आहे या देशामधून जाती व्यवस्थाच संपायला पाहिजे जाती व्यवस्था संपायला पाहिजे म्हणजे माणसाचं आयडेंटिफिकेशन ज्या ज्या कॉन्स्टिट्युशनल लिगल लेवल्सला जा जात हा निकष धरून केलं जातं तेच बदललं पाहिजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवर जात नाही पाहिजे गुणवत्ता मिळवण्यासाठी जे ले 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 जे वंचित घटक आहेत त्यांना हवं आहे ते सगळं उपलब्ध करून दिलं पाहिजे पण अंतिमता टॉप क्लास आणि गुणवत्तेवर कॉम्प्रोमाइज नाही पाहिजे अशी व्यवस्था असल्यासच भारत होणार आहे महासत्ता मला तर हा वेडेपणा करून ठेवायचा आहे की आपण एवढं स्वप्न बोलून तर ठेवू की आपल्याला आपल्या देशाच्या इतिहासात अशी वेळ आलेली हवी आहे आणि त्यासाठी परीने काम करायचं आहे की जाती व्यवस्था संपली पुढच्या शतकांच्या मधल्या शाळकरी पोरांना सांगावं लागलं पाहिजे की मुलांना पूर्वी भारतामध्ये एक जाती ए, एक समाज पद्धती होती तिचं नाव जाती व्यवस्था माझ्या मते हा भारतीय संस्कृती भोवतीचा गळफास आहे आणि जो तो फक्त आपल्या जातीचा फास भारतमातेच्या गळ्यात टाकून पॉवर स्ट्रगलमध्ये गुंतलेला आहे की मी माझ्या बाजूला खेचून घेतोय शॉर्ट टर्म मध्ये त्याला वाटतंय की ती भारतमाता त्याच्या बाजूला ओढली जाते का भारतमातेला गळफास बसते सर्वच तरांच्या जातीय जाणिवांच्या पलीकडे गेल्याशिवाय गत्यंतर नाही त्या जर राहिल्या जाती जाणीवा आणि त्यातून पेरला जाणारा हिंसाचार द्वेष सर्वांचंच आहे वाटोळं त्याच्यात जो निर्माण करतोय त्याचं सुद्धा नाही आहे आणि जातीच्या नावाने दुकान चालवतोय आणि सामाजिक राजकीय अभिसरण्यासाठी जात हा निकष वापरतोय तो फक्त स्वतःचं भलं करतो त्या जातीचं सुद्धा नाही देशाचं तर तुम्ही सोडाच मानवाला मोजण्याच्या आता काही समान वैज्ञानिक मोजपट्ट्या तयार झाल्या आहेत संस्कृतीची जर प्रगती व्हायची असेल तर जे पाच हजार वर्ष चालत आलो तेच करणार तर प्रगती होणारच नाहीये त्या वैज्ञानिक सूत्र आहेत नम्रपणे पण पन छोट्याशा प्रमाणात असेल आपण परीने ते मांडतो आपण हे सूत्र मांडतो आणि आपलं म्हणणं आहे ते विज्ञाननिष्ठ सूत्र आहे ते म्हणजे गुणवत्तेचा मक्ता कुणाही विशिष्ट जात पात धर्मपंथाला दिलेला नाही ज्याचा मेंदू शाबूत आहे अशा प्रत्येक माणसाकडे कुठल्या तरी एका क्षेत्रातला टॉपचा होण्याची गुणवत्ता आहेच पण मग ते प्रत्येकाला त्याच क्षेत्र कळलं पाहिजे आणि ते कळल्यावर त्यात मी उत्तम आणि प्रतिभावंत होईन ते कसं व्हायचं ह्याचे शैक्षणिक सूत्र आहेत ह्याची जीवशास्त्रीय सूत्र आहेत अत्याधुनिक व्यवस्थापन शास्त्रातली सूत्र आहेत आमूलाग्र परिवर्तन जे हवंय ते आपल्या शिक्षण पद्धतीत हवंय सामाजिक धोरणांमध्ये हवंय राजकीय धोरणांमध्ये हवंय पण त्याचं मूळ सूत्र हे की गुणवत्तेचा मगता काही विशिष्ट जात पात धर्म पंथ भाषा गुणवत्ता म्हणजे फक्त पुरुषांमध्ये असते स्त्रीत नसते असं आहे आहे कधीच हा विचार मागे पडलाय समाजात स्त्रीला बरोबरीची संधी आहे ती संधी मिळाल्या मिळाल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात स्त्रिया दाखवून देतात की पुरुषापेक्षा त्या काकणभर सुद्धा कमी नाही किंवा काही क्षेत्रांमध्ये आता ती स्पर्धा पुरुषाला सहन विना झाली आहे आणि ते मागं पडायला लागले मग गुणवत्तेचा मक्ता फक्त शहरी लोकांना आणि ग्रामीण नाही असं आहे काय उच्चवर्णीयांना आहे आणि बाकीच्या असं आहे काय पुण्यामध्ये गुणवत्तेचा मगता शिवाजी रोडच्या पश्चिमेला आहे आणि पूर्वेला नाही असं आहे काय विज्ञानाने सिद्ध केलेलं सूत्र आहे की जोपर्यंत मेंदूत काही बायोलॉजिकल डिफेक्ट नाही तोपर्यंत प्रत्येक माणसाकडे कुठल्या तरी एका क्षेत्रात टॉपला जाण्याची गुणवत्ता आहेच ती असून नाही चालत ओळखावी लागते त्याला माझ्या अभ्यासातून मला सुचलेलं नाव आहे नॉलेज ऑफ द सेल्फ अरे स्वतःला ओळख तर ते स्वतःला ओळख म्हणजे तुझ्यात कोणतं टॅलेंट आहे तुझं मन कशात रमतं सहज ओढा कुठे आहे तुझ्या बुद्धीला कोणता विषय सहज ते तुझं क्षेत्र ते ओळखून क्षेत्र निवड त्याच्यात उच्च निचता नाही त्याच्यात श्रमाच्या प्रतिष्ठेचं तत्व आहे माणसाच्या समतेचं तत्व आहे पण तू उच्च केव्हा म्हणायचा तू स्वतःला ओळखून जे क्षेत्र निवडशील त्याच्यात एक्सलन्स आणि क्रिएटिव्हिटी म्हणजे मी माणूस म्हणून असामान्य ते जन्मावरनं नाही ठरत एक प्रकारे गुण व्यक्तिमत्वातले आणि त्या गुणांचं मी माझ्या आयुष्यामध्ये काय चीज करतो त्याच्यावरनं सर्व व्यवस्थांमध्ये जे बदल हवेत ते असे सर्व माणसांना योग्य वयाच्या टप्प्यात त्यांच्यातली गुणवत्ता ओळखून मार्गदर्शन करेल आणि ती गुणवत्ता जोपासण्याच्या सर्व संधी देईल अशाकडेच जाते नेमक्या शब्दात म्हणायचं तर अंतिमता माझं पण मत आहे की अजून काही काळासाठी राखीव जागांची गरज आहे काही म्हणजे किती याला खरं म्हणजे आकड्याचं उत्तर नाही मूळ होताना राज्यघटने दहा वर्ष होतं दर दहा वर्षाने आता घटना दुरुस्ती होते आणि आता अर्थातच त्या राखीव जागांना राजकारण आहे ते मतांचं आहे त्यामुळे संसद कधी म्हणणार आहे की आता झाली की मुदत आता बसणार तर केव्हा ते माझ्या मते आपल्या ज्या बांधवांच्या साठीची राखीव जागांची व्यवस्था आहे ते विकासानंतर ज्या दिवशी म्हणणं चालू करतील की तुम्ही आम्हाला आमच्या कमी टक्क्यांना मोजू नका आम्ही पण सिद्ध करून दाखवू ती वेळ आहे आणि माझं म्हणणं आहे की ती अशक्य नका समजू आजही राखीव जागांचा फायदा अनेक असणार आपली जात नाही सांगायची राखीव जागांचा फायदा नाही घ्यायचा तो त्यातल्या वंचित घटकांना मिळू द्यात पण मी माझ्या गुणवत्तेवर सिद्ध करून दाखवतो अशी उदाहरणं आहेत आणि ती वाढत चाललीत आणि दलित चळवळीमध्ये आदिवासी चळवळी ओबीसी मध्ये महिला चळवळीत आपापल्या जातीच्या पलीकडे जाऊन आपापल्या जातीच्या वर उठून एक अधिक व्यापक विचार करणे सर्वांना बरोबर घेणे ही वाढ होताना आपल्याला दिसतेच दिसते मायावतींच्या उत्तर प्रदेश यशाचा बाकी वेगळा काही अर्थ आणि व्यक्ती अथवा नेता म्हणून मायावती कशी आहेत हा जरी वेगळा लावायचा झाला तरी वस्तुस्थिती आपल्याकरता ही उरते की ज्या बहुजन समाज पक्षाची वाटचाल हे आम्ही दलित आणि बहुजनांचा आहे आम्ही ऐंशी टक्के आहोत आणि काशीराम सभा सुरू करताना सांगायचे ब्राह्मण भूमिहार ठाकूर राजपूत पूत चालतेवा तिलक तराजू तलवार इनको मारो जूते चार अशी मागणी असलेला बी एस पी सर्वांना बरोबर घेण्याची भाषा करतो सोशल इंजिनिअरिंग हा शब्द आणतो आणि उत्तर प्रदेशमध्ये स्वतःच्या बळावर शक सत्तेत येतो मग हे एक सामाजिक परिवर्तनाचं लक्षण आहे त्यांनी सत्ता नीट चालवावी ती राज्यघटनेला अधीन राहून चालवावी शक्यतो स्वतःचे पुतळे उभे करण्यात करोडो रुपये घालवू नयेत पण मुळातलं सूत्र परत येतं सर्वांना बरोबर घेणे एक समतापूर्ण समाज त्याला औषध योजना म्हणून काही काळासाठीची राखीव जाण्याची व्यवस्था पण त्याद्वारे मुख्य दिशान गुणवत्ता का त्यामागचं शैक्षणिक सामाजिक सूत्र आपण सांगतो आणि आपल्या परीने चाणक्य आपण करतो आहोत मला पण विश्वास आहे मला म्हणायचं आहे की बाकीचं पांडित्यपूर्ण बोलण्यासाठी फायनली ते येऊन भेटतात अशा समोर माझ्यात आहे का जातीपात कातडी सोलून जर पाहिजे तर खाली जर दिसलं तर पापच आहे शापच आहे आणि आपण सगळे मिळून किमान करू शकतो अशी गोष्ट म्हणजे स्वतःला घडवलं ते फार काळजीपूर्वक घडवाव भारतीय सुद्धा सर्व प्रकारचे जातीय आणि वर्गीय संस्कार पोहोचतातच ते भाषेत व्यक्त होता, होतात नकळत होतात तर तो आपल्या वाढीचा प्रश्न आहे तण उपटण्याचा आपल्यातले की आपल्यात नाही ना कुठे ते जातीय विष तर मला विश्वास आहे की अशा हजारांच्या संख्येने जर तरुण पिढी स्वतःतलं ते दूर करत आणि मग गुणवत्तेवर फोकस करत उद्या समाजाचं चित्र बदलायला निघालं तर समाजही बदलेल तर भारताचं एक नवं सुवर्णयुग चालू होईल आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला त्या सुवर्णयुगासाठी एकत्र प्रार्थना करायची